हॅलो एव्हरीवन, आकारच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. काही दिवसांपूर्वी जी समाज कल्याण च्या संदर्भात काही 3 पोस्टसाठी एक ऍडव्हर्टाईज MPSC ने जाहीर केली आणि त्या संदर्भात आपलं काही 2-3 सेशन्स रामवाग सरांचे झालेले आहेत आणि त्याच्यावर सगळी जी बेसिक माहिती आहे कशा पद्धतीने या सगळ्या परीक्षा कंडक्ट केल्या जातील, किती पोस्ट आहेत, काय काय क्रायटेरिया आहे, इलिजिबिलिटी कशी आहे, तर या संदर्भात सगळं डिस्कशन आपल्याला आकारच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला आधीच पाहायला मिळेल आणि ते एकदा पाहिल्यानंतर तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग येऊन जाईल की नक्की ही एक्झाम कशासाठी आणि कशी कंडक्ट केली जाणार आहे त्याच्याबद्दलचं. ओके, तर आपण आज या सगळ्या गोष्टींच्या थोडं पुढे जाऊन समाज कल्याणच्या संदर्भातले काही प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत जे की MPSC ने 2013 मध्ये विचारले होते आणि त्याचं अनालिसिस आपण पाहणार आहोत. तर या हे सेशन सुरू करण्याआधी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की सिलेबस अजूनही MPSC ने जाहीर केलेला नाहीये की कशा पद्धतीने सिलेबस असेल किंवा कशा पद्धतीचा परीक्षा पॅटर्न असेल. तर या सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी ज्या आयोग जाहीर करेल त्यावेळेस आपण पुन्हा एकदा याच्यावर एक रिवाईज सेशन पण आपण घेऊयात. पण तत्पूर्वी आपल्याकडे वेळ जर आपल्याला वाया घालवायचा नसेल आणि लगेच अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर जे काही आयोगाने घेतलेले यापूर्वीचे पेपर्स आहेत ते पेपर्स अनालाइज करून एक बेसिक अंडरस्टँडिंग आपली डेव्हलप करायची, जेणेकरून ज्यावेळेस आयोग अशा पद्धतीचा आपला क्वेश्चन पेपर किंवा पेपर पॅटर्न किंवा सिलेबस जाहीर करेल तर त्या पद्धतीने आपल्याला तेव्हा टॅकल करता येईल अशा पद्धतीची आपली सध्या बेसिक अंडरस्टँडिंग आपल्याला डेव्हलप करायची आहे. तर याच्यामध्ये जे काही प्रश्न विचारले ते आपण बघूच, पण तत्पूर्वी पुन्हा एकदा तेच सांगतो की सिलेबस चेंज होऊ शकतो, पॅटर्न चेंज होऊ शकतो, पण आपल्याला या सिलेबसला आधी समाज कल्याण अधिकाऱ्याच्या पोस्टसाठी जी काही सिलेबस असेल तो एकदम ड्रास्टिक 180 मध्ये चेंज होणार नाही. तर याला धरूनच काही मुद्दे ऍड केले जातील किंवा याच्यातून वगळले जातील एवढंच असेल, एकदमच पूर्ण फरक नसेल, काही प्रमाणामध्ये फरक आपल्याला पाहायला मिळेल. सो आपण 2013 मध्ये आणि त्यानंतर पण काही 1-2 पेपर झाले तर ते पेपरचं अनालिसिस आपण या सेशन्स मधून पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीचा अभ्यास आपल्याला आवश्यक आहे. तर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, त्यानंतर समाज कल्याण अधिकारी आणि नंतर गृहप्रमुख अशा एकूण गट अ आणि ब साठी 81 पदांसाठी ही जाहिरात आहे आणि त्याच्याबद्दलचं आपण आजचं सेशन घेणार आहोत. कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले होते आणि या पुढेही कोणकोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले जातील याच्यावर आपलं सेशन असणार आहे. सो ही ऍडव्हर्टाईज आहे आणि या संदर्भात आपल्याला जे काही जर डाऊट्स असतील तर तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि बाकीचे पत्ते वगैरे दिलेले आहेत, तुम्ही तिथे डायरेक्ट संपर्क करून आपले जे डाऊट्स आहेत ते क्लिअर करून घेऊ शकता त्यासाठी. त्यानंतर आणखी आपल्याला काही कोर्सेस आणि या संदर्भातली माहिती सगळी आपल्याला या लिंक्सद्वारे किंवा आपल्या कॉन्टॅक्टद्वारे आपण मिळवू शकतो. सेशन सुरू करण्याआधी समाज कल्याणचा जो काही सिलेबस आहे आपला, तर तो समाज कल्याणचा सिलेबस आपल्याला पूर्णपणे फोड करून पाहावा लागेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला 3 पद्धतीने अभ्यासाची आपली स्ट्रॅटेजी राहिली पाहिजे असं मला वाटतं. ते म्हणजे कोणती? एक म्हणजे थिंकर्स, म्हणजे विचारवंत जे आहेत, अगदीच सगळे विचारवंत नाही परंतु काही बेसिक विचारवंत ज्यांचा समाजाच्या दृष्टीने खूप जास्त गाढा अभ्यास आहे, मग ते भारतीय विचारवंत असतील किंवा पाश्चिमात्य विचारवंत असतील, तर त्या पद्धतीचा विचारवंतांचा अभ्यास त्याला आपण इंग्लिशमध्ये थिंकर्स म्हणतो. बरोबर, तुम्हाला काही जण म्हणत मार्क्स, त्यानंतर वेबर, त्यानंतर EV CH कुले किंवा हर्बर्ट स्पेन्सर, मीड, या पद्धतीचे सामाजिक दृष्टीने विचारवंत आपल्याला झालेले पाहायला मिळतात, पाश्चिमात्य विचारवंत. त्याचबरोबर भारतीय विचारवंत पण आहेत, भारतीय विचारवंतांमध्ये AR देसाई असतील, बरोबर, श्रीनिवासन, तरी हे ह्या पद्धतीचे, GS घुरे, तर अशा पद्धतीचे भारतीय विचारवंत डॉक्टर BR आंबेडकर आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं समाजाच्या दृष्टीने काय योगदान आणि त्यांच्या काही थेअरीज आहेत ते आपल्याला देखील त्यांच्या पाहाव्या लागतील आणि त्यांनी कशा पद्धतीने त्याचं विश्लेषण केलेलं आहे आणि सध्या च्या काळातला समाज, त्याचबरोबर त्यांच्या काळातला समाज आणि यांची त्यांनी सांगड घालून समाजाचा अभ्यास, एकूण म्हणजे त्यांनी निरीक्षण केली, त्यानंतर त्याच्यातून त्यांच्या काही थेरीज आल्या आणि त्या थेरीजला पुन्हा एकदा काउंटर करण्याचं काम देखील इतर विचारवंतांनी देखील केलं, त्यातून एक समृद्ध आपल्याला असा विचार समोर येत गेला आणि त्यांचा आपला अभ्यास होणं गरजेचं आहे. सो विचारवंतांच्या दृष्टीने आपल्याला काही थेरीज विचारले जातील,
बरोबर थेरीज असतील आणि त्या थेरीज कोणी मांडल्या असं विचारलं जाईल, किंवा या विचारवंतांनी कोणती थेरी मांडली असं विचारलं जाईल, किंवा तुम्हाला एक दोन तीन ओळींमध्ये ती थेरीज दिली जाईल आणि त्या थेरीच्या संदर्भात कोणता विचारवंत आहे असे चार ऑप्शन्स तुम्हाला देतील आणि त्यातून आपल्याला एक सिलेक्ट करायचा असणार आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न इथे आपल्याला अपेक्षित असणार आहेत. या सगळ्या समाज कल्याणचा जो आपला सिलेबस असणार आहे त्याच्या संदर्भातल्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगतोय की तीन पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत समाज कल्याणाच्या. एक विचारवंत जे आपण इथे पाहिलं, त्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे कोणती, तर आपल्याला एक जनरल अंडरस्टँडिंग आपली म्हणजे सारासार आपली जी काही विचार करण्याची क्षमता आहे त्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातील. ते म्हणजे असे की समाजाची तुमची अंडरस्टँडिंग कसे आहे, मूलभूत संकल्पना तुम्ही किती चांगल्या पद्धतीने समजून घेतल्या, अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. म्हणजे समाज म्हणजे काय, बरोबर, तर व्यक्ती व्यक्ती आणि इतर व्यक्ती यांच्यातला आंतरसंबंध कसा पाहिला जातो, व्यक्ती आणि समाज यांच्यातला आंतरसंबंध कसा पाहिला जाईल, बरोबर, त्यानंतर मग एक समाज आणि दुसरा समाज याच्यामधला आंतरसंबंध कसा पाहिला जाईल आणि त्यातून आपल्याला एक बेसिक अंडरस्टँडिंग आपली समाजाच्या प्रति ज्या काही विविध संकल्पना आहेत त्यांच्या दृष्टीने देखील अभ्यास करणं गरजेचं असणार आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सिलेबसमध्ये कव्हर होतील त्याच्याबद्दल दुमत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे ह्या दोन गोष्टी झाल्या, तिसरी गोष्ट आपल्याला या पेपरचा अनालिसिस सुरू करण्याआधी सांगावीशी वाटते ती म्हणजे आपलं भारतीय राज्यघटनेचा अभ्यास हा सामाजिक दृष्टीने कसा आपल्याला वापरता येईल, इम्प्लिमेंटेशन त्याचं कसं करता येईल, बरोबर, त्याचबरोबर जे काही आपले बेसिक अंडरस्टँडिंग आहे काही कायदे आहेत, बरोबर, तो कायदा किमान आपल्याला एवढं माहित पाहिजे की या कायद्याचा उद्देश काय, तो कायदा येण्यामागचा उद्देश काय आहे. मी जर तुम्हाला विचारला आयपीसी इंडियन पिनल कोड, या इंडियन पिनल कोडचा त्याच्यामध्ये पिनल हा शब्द महत्वाचा आहे खूप जास्त, कारण शिक्षेच्या संदर्भात आपल्याला गोष्टी सांगतो कोणकोणत्या पद्धतीने कशा काय शिक्षा केल्या जातील. तर प्रत्येक कायद्याचा एक उद्देश असतो आणि त्या उद्देशाला आधार ठेवून आपण काय करत असतो, त्या कायद्याचा अभ्यास करत असतो आणि तो कायदा राबवत असतो. तर त्या दृष्टीने देखील आपल्याला किमान त्या कायद्याचा उद्देश, तो कायदा कधी एन्फोर्स केलाय त्याच्याबद्दलची माहिती आणि तो कायदा येण्याचा उद्देश काय, त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट किंवा घटना दुरुस्ती वगैरे झालेल्या आहेत का त्या पाहिल्या जातील. तर अशा पद्धतीने देखील आपल्याला या समाज कल्याणच्या सिलेबसला फोडून आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. तर याच्याबद्दलची बेसिक अंडरस्टँडिंगचा एक लेक्चर आपलं झालेलं आहे आणि ते तुम्ही युट्यूब चॅनलवर आहे, तुम्ही पाहू शकता. ओके, तर आपल्याला याच्यामध्ये समाज कल्याण आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करताना कसे प्रश्न विचारले जातील, आयोगाने कसे प्रश्न विचारलेत याच्या आधी ते आपण पाहू आणि या तीन गोष्टींमध्ये आपल्याला कसे बसवता येतील याच्या दृष्टीने विचार करू. एक म्हणजे विचारवंत जो की टेक्निकल पार्ट आहे, थेरीज त्यांना ऑप्शन नाही, तुम्हाला त्या थेरीज अभ्यासाव्या लागतील, त्यातले कांगोरे समजून घ्यावे लागतील आणि त्याच्यानंतर ती थेरी सध्याकालीन समाजामध्ये कशी महत्वाची आहे आणि कशी इम्प्लिमेंट होते हे तुम्हाला इकडे पाहावं लागेल. कुठे तर समाजाची तुमची मूलभूत संकल्पना आणि त्याची जी अंडरस्टँडिंग आहे त्याच्यावर, आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा टेक्निकल पार्ट, तुमचे कायदे, तुमचे काही मंडळ असतील किंवा समाजात सलोखा नांदावा यासाठी कार्य करणाऱ्या काही संस्था असतील, तर या सगळ्यांचा आपल्याला उहापोह पूर्णपणे करायचा आहे या सगळ्या सिलेबसच्या अनुषंगाने. ओके, सो आपण सुरू करूयात. या 2013 मधला हा पेपर आहे, जसं की आपण इथे पाहतोय स्क्रीनवर, 2013 मध्ये झालेला पेपर आहे, 9 जून 2013, आणि त्यावेळेचा हा पेपर कसे प्रश्न सामाजिक घटकांवर विचारले होते ते आपण एकदा पाहूयात. पहिला प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद क्रमांक टिंबटिंब हा समान किंवा सन्मानपूर्वक व्यवहार या संबंधीचे स्पष्टीकरण देतो. तर आपल्याला जे कोणी एमपीएससीचा अभ्यास करतायत त्यांना ऑब्विस आहे की ह्या तिन्ही चारही जे आपले कलम आहेत ती कलमांचा अभ्यास आपल्या झालेला असतो. कारण आपण सुरुवातीला ज्यावेळेस मूलभूत हक्कांचा आपण अभ्यास करतो त्या मूलभूत हक्कांचा अभ्यास करताना आपल्याला हे पहिलंच म्हणजे समानतेच्या संदर्भातली जी काही आपल्याला कलम दिलेले आहेत त्यातली महत्वपूर्ण कलम ही असणार आहेत. सो या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपल्याला जर समान आणि सन्मानपूर्वक व्यवहार याच्यामध्ये जर आपल्याला पाहायचं असेल तो म्हणजे कोणता, भेदभावास बंदी जर आपण आणली तर आपल्याला काय होईल की भेदभाव जर बंद झाला, भेदभाव जर समूळ नष्ट झाला तर मात्र आपण काय म्हणू शकतो, समान किंवा सन्मानपूर्वक वागणूक किंवा व्यवहार हा नांदू शकतो. तर या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. ओके, तर याच्यामध्ये अस्पृश्यतेबद्दल आपल्याला सांगितलंय, त्याच्यानंतर 18 मध्ये आपल्याला काही इतर ज्या काही पदव्या वगैरे त्यांच्या संदर्भात सांगितलंय, 16 म्हणजे समानतेबद्दलच अगेन सांगितलंय की आपल्याला हे सगळे कलम त्या दृष्टीने अभ्यासायची आहेत. सो या पहिल्या प्रश्नाचं उत्तर 2 आपलं असणार आहे, तो म्हणजे कलम 15. त्यानंतर आता हा जो प्रश्न आहे हा आपल्या तिसऱ्या प्रकारामध्ये बसला, बरोबर, मी जे तुम्हाला तीन प्रकार सांगितले, कोणते, एक विचारवंतांचा प्रकार सांगितला,
दुसरा म्हणजे तुम्हाला मूलभूत संकल्पना ज्या आहेत, मूलभूत संकल्पना, सामाजिक मूलभूत संकल्पना, तर त्या समजून घेणं आणि त्याच्यावर अभ्यास करणं. त्यानंतर तिसरा जो पार्ट आहे तो म्हणजे कुठला आपला, जो इतर मध्ये आपला येतो, इतर मध्ये तो कोणता, की तुम्हाला कायदे असतील बरोबर, भारतीय राज्यघटनेचा व्यवस्थितपणे अभ्यास जो सामाजिक दृष्टीने तुम्हाला विचारला जाईल, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे इथे पाहायला मिळतील. या प्रश्नाचा अँगल तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया की जेव्हा व्यक्ती, आपल्याला रिकामी जागा भरायची आहे पुन्हा एकदा, व्यक्ती सामाजिक संस्थांच्या नियंत्रणाचा विरोध करते आणि लोकनीती, चालीरीती, परंपरा यांची अवहेलना करते, तेव्हा ती टिंबटिंब विसंघटन घडून येतं. आता जर एखादी व्यक्ती असेल, ती व्यक्ती सामाजिक संस्थांच्या नियंत्रणाचा विरोध करते, आता जर त्या व्यक्तीने सामाजिक संस्थांच्या नियंत्रणाचा विरोध जर केला, तर मात्र आपल्याला त्या व्यक्तीचा वैयक्तिक दृष्ट्या काहीतरी नुकसान होऊ शकतं किंवा फायदा होऊ शकतो. हा, सामाजिक संस्थांचं नियंत्रण जर नकारात्मक दृष्टीने आपण विचार केला, की नकारात्मक दृष्टीने, तर मात्र काय होईल, व्यक्तीने जर त्याचा विरोध केला तर त्याचा फायदा होणार आहे, ऑब्विस आहे. नकारात्मक गोष्टींचा विरोध केला तर फायदा होईल, आणि सकारात्मक नियंत्रण असतील तर त्याचा विरोध जर केला तर मात्र नुकसान होईल. मग या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण विचार केला, इथे विसंघटन घडून येईल असं म्हटलेलं आहे, म्हणजे काहीतरी त्याच्या बरोबर काय होणार आहे, नकारात्मक गोष्ट घडणार आहे, तर ती व्यक्तीच्या पुरती मर्यादित असेल, व्यक्तीच्या पुरती मर्यादित असेल, म्हणून याचं उत्तर काय असेल, तर ती वैयक्तिक विसंघटन घडून येणार आहे. ओके, सो व्यक्ती सामाजिक संस्थांच्या नियंत्रणाचा विरोध करते आणि लोकनीती, चालीरीती, परंपरा यांची अवहेलना करते, तर ह्या सगळ्या गोष्टींचं केल्यामुळे त्याला निगेटिव्ह इम्पॅक्ट हा कोणापर्यंत पुरता राहणार आहे, तर इंडिव्हिज्युअल, त्या वैयक्तिक पर्यंत त्या व्यक्तीसाठी विसंघटन घडून येणार असणार आहे. सो नेक्स्ट मध्ये तिसरा क्वेश्चन हा आपला, सद्यकालीन समाजावर, समाज कार्यावर प्रभाव टाकणारी विचारधारा कोणती, सद्यकालीन विचारलेलं आहे, 2013 मधला प्रश्न, आणि त्यामुळे आपल्याला सद्यकालीनच पाहावं लागणार आहे, म्हणजे या काही 40-50 वर्षाच्या दरम्यानचा जो काळ असेल त्या काळामध्ये, अगदी 40-50 पण खूप जास्त होतात, परंतु 10-12 वर्षाचा काळ याच्यामध्ये प्रभाव टाकणारी विचारधारा कोणती, तर बहुसंस्कृतीवाद ऑब्वियस आहे, असणार आहे सद्यकालीन याच्यामध्ये, चिरंतन विकास हे पण असणार आहे. त्यानंतर इथे बघा, आता तुम्हाला ह्या दोन गोष्टी आहेत ना, ते मी तुम्हाला सांगितलं की सामाजिक काही मूलभूत संकल्पना आहेत त्याच्या संदर्भातल्या आहेत, आणि त्याचबरोबर पॉलो फ्रेरे यांची लोककेंद्रित कृती गटवादी विचारधारा, अगेन थिंकर आला इथे. त्यानंतर मार्क्सवादी पर्यायी विकास धारा, याच्यामध्ये पण थिंकर आहे. तर हा प्रश्न जो आहे तो प्रश्न कसा तयार झालाय, तर सामाजिक मूलभूत संकल्पना त्याचबरोबर विचारवंत आणि त्यांनी दिलेले काही विचार आणि त्या ज्या थेरीज आहेत बरोबर, तर त्यांचा एकत्रित करून आपल्याला प्रश्न विचारलाय. सो याच्याबद्दल आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे, कारण थिंकर्स तुम्हाला असे सहज पाठ नसणार आहेत. एक वेळ तुम्ही बहुसंस्कृतीवाद, चिरंतन विकास वगैरे तुम्ही गेस करू शकता, एवढं जरी तुम्ही करू शकलात तरी पण तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता, कारण अ आणि ब हा एकाच याच्यामध्ये आहे बरोबर, तर क आणि ड हे दोन्ही सुद्धा बरोबर आहेत. सो या समाजावर प्रभाव टाकणारी विचारधारा कोणती सद्यकालीन, तर ह्या चारही जे पर्याय दिलेले आहेत ती योग्य आहेत, त्यामुळे आपलं ऑप्शन 4 हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. सो याच्याबद्दल पण तुमची तयारी असली पाहिजे की प्रश्न मोड म्हणजे पूर्णपणे आपल्याला संकल्पनांवर, थिंकर्सवर किंवा इतर घटकांवर येणार नाही, तर प्रश्न आपल्याला फिरवून पण विचारला जाण्याची शक्यता आहे. सो तिसऱ्याचं उत्तर 4 असणार आहे, अ ब क ड. त्यानंतर आई वडिलांकडून संक्रमित होणारे वंशाणू पुढच्या पिढीतील बालकाची शारीरिक व मानसिक टिंबटिंब निश्चित करतात, स्थिती, विकास, गुणधर्म आणि प्रगती. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर संक्रमित, आई वडिलांकडून जे काही संक्रमित होणारे वंशाणू असतात, ते वंशाणू ही पुढच्या, म्हणजे जर शारीरिक आणि मानसिक दृष्टीने विचार केला तर ते गुणधर्म निश्चित करतात, शारीरिक आणि मानसिक दृष्टीने गुणधर्म निश्चित करतात, हे उत्तर अपेक्षित असणार आहे. सो चौथ्या क्रमांकाचं ज्याचं उत्तर आहे ते सोपं होतं, तुम्ही गेस करू शकला असतात असतात. त्यानंतर काही चळवळी आपल्याला दिल्यात आणि त्या चळवळी कोणकोणत्या राज्यांशी निगडीत आहेत, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला हा विचारलेला होता. सो याच्यामध्ये पण आपल्याला फक्त एवढंच आहे की सतनामी चळवळ या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे, नाडर ते इजाबास, त्यानंतर आदी धर्म चळवळ वगैरे, तर या चळवळींचं या प्रश्नाबद्दल थोडंसं साशंक आहे आयोगाने जे उत्तर दिले त्याच्यामध्ये, तर याच्याबद्दल फक्त जास्त थोडंसं आणखी माहिती करून घ्या, कारण ज्या जोड्या दिल्यात त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी शंका आहे, त्यामुळे हे आपण एक्सप्लेनेशन टाळूयात, कारण हे तुम्हाला नंतर ज्यावेळेस तुम्ही एक्सप्लेन
इतर माहिती तुम्ही बघाल, त्यावेळेस तुम्हाला ते जाणवेल. पण तत्पूर्वी ही आपल्याला सतनामी चळवळ ही पंजाबमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. उत्तर आपल्याला मध्य प्रदेश दिलेला आहे, त्यामुळे मी त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन करत नाही. पण इतर माहिती आपण जाणून घेऊया याच्यामध्ये. 1657 दरम्यान ही चळवळ, म्हणजे बिरभान बिरभान म्हणून एक व्यक्ती होते आणि त्यांनी या चळवळीला एक रूप दिलं होतं. त्यानंतर नाडर चळवळ ही आहे, ही तामिळनाडू मधली चळवळ आहे. नाडर नाडर कम्युनिटीची चळवळ एक ओळखली जाते आणि अर्ली 90s मध्ये 19व्या शतकाच्या सुरुवातीला ही चळवळ जास्त इथे जोर धरला होता तामिळनाडू च्या प्रदेशामध्ये. त्यानंतर इझावास चळवळ ही केरळमध्ये आपल्याला पाहायला मिळते. केरळमध्ये इझावास आणि याचे श्री नारायण गुरु म्हणून जे होते त्यांनी या चळवळीला बूस्ट केलं होतं खूप जास्त प्रमाणात. आणि अवर्ण म्हणून एक नवीन वर्ण याच्यामध्ये पाहायला गेला होता. सो अशा पद्धतीची इझावास चळवळ केरळमध्ये होती. आणि आदिधर्म चळवळ ही पण आपल्याला 1920च्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. सो अशा पद्धतीचे तुम्हाला चळवळी दिल्या जातील, सामाजिक चळवळी, आणि त्यांचं संबंधित राज्य दिलं जाईल. आणि संबंधित राज्यांबरोबरच आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं की ती चळवळ देणारे कोण कोण, आपण म्हणू शकतो की समाज सुधारक आहेत, बरोबर. समाज सुधारक पण तुम्हाला इकडे देऊ शकतात. अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्याची शक्यता आहे या वेळेस सुद्धा. तुम्हाला ब्राह्मो समाज दिला जाईल, तुम्हाला सत्यशोधक समाज दिला जाईल, बरोबर. त्यानंतर प्रार्थना समाज दिला जाईल, मानव धर्म सभा वगैरे या पद्धतीच्या काही सभा किंवा समाज किंवा चळवळी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्यांचे समाज सुधारक विचारले जाईल आणि जोड्या लावा वगैरे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर याच्याबद्दल आणखी माहिती तुम्ही जाणून घ्या, ओके. त्यानंतर पुढे बाल लैंगिक शोषणाविरुद्धचा द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्सेस हा कायदा संसदेत केव्हा संमत झाला. आता हा बघा, हा करंट अफेअरच्या दृष्टीने पण प्रश्न आपल्याला विचारल्यासारखा पाहायला मिळतो. का, कधी याचा पेपर आहे? 2013चा पेपर आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न आपल्याला आलाय 2013च्या पेपरमध्ये आणि याचं उत्तर आहे 2012. म्हणजे 2012 मध्ये जेव्हा हा कायदा संसदेमध्ये संमत झाला त्यावेळेस आपल्याला 13 मध्ये प्रश्न आला. म्हणजे करंट अफेअरच्या दृष्टीने पण या प्रश्नाकडे पाहता येईल. म्हणजे तुम्हाला करंट अफेअर मध्ये ज्या काही सामाजिक घटका, म्हणजे सोशल अँगलच्या काही गोष्टी असतील ना, त्यांच्यावर विशेष भर द्यावा लागेल. विशेषतः या पेपरचा अभ्यास करताना किंवा या सिलेबसचा अभ्यास करताना तुम्हाला सामाजिक दृष्टीने तुम्हाला अनुसूचित जाती, बरोबर, नंतर तुम्हाला अनुसूचित जमाती, त्याचबरोबर महिला, त्यानंतर वृद्ध असतील त्यांच्या संबंधी, त्यानंतर कामगार असतील त्यांच्या संबंधी, बरोबर, अपंग ज्यांना आपण दिव्यांग असं म्हणतो, दिव्यांग असतील त्यांच्या संबंधी, याच प्रकारे बालके. तर यांच्या संदर्भात काही विशेष प्रोविजन्स करंट अफेअर मध्ये होते का? यांच्या संदर्भात काही गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत का? काही नवीन कायदा येतोय का? नवीन स्कीम येत आहे का? नंतर एखादा इनिशिएटिव्ह सुरू केला जातोय का? किंवा एखादा विशेष दिन साजरा केला जातोय का? तर या सगळ्याबद्दलचा आपल्याला या पेपरचा अभ्यास करताना सामाजिक दृष्टीने, म्हणजे करंट अफेअर मध्ये सोशल अँगलने या सगळ्यांचा अभ्यास करणं गरजेचं असणार आहे. कारण हे हॉट टॉपिक असतात आणि बऱ्यापैकी आपल्याला प्रश्न इथेच विचारण्याची शक्यता. आता हा पण चिल्ड्रनच्या दृष्टीने बघा, इथे पण प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्सेस त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. बालकं अगेन, जे काही सोशली ज्यांना आपण असं म्हणू शकतो की थोडे घटक नाजूक आहे, फ्रजाईल आहेत, असे जे घटक आहेत त्या घटकांचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं असणार आहे, ओके. त्यानंतर पुढे बांगलादेशातील कोणत्या अर्थतज्ञांनी 1970 साली मायक्रो क्रेडिट आंदोलनाची सुरुवात केली, ओके. मायक्रो क्रेडिट, आता इथे जर तुम्ही बघितलं, तुम्हाला जरी माहित नसेल ना तरी पण पेपर सॉल्व करताना दोन ऑप्शन्स आपल्याला जवळपास दिलेले असतात, बरोबर. कोण कोणते असतील जवळपास? आता इथे युनुस दिसतंय, इथे पण युनुस दिसतंय. हे नेहमीच असेल असं नाही, परंतु आपल्याला पेपर सॉल्व करताना थोडंसं इंटेलेक्च्युअल गेसिंग करावे लागेल की इथे आपल्याला हे दोन ऑप्शन सारखे सारखे दिसणारे दिलेले आहेत, त्यामुळे परिणामी आपल्याला उत्तर या दोघांमध्ये असण्याची शक्यता असणार आहे. त्याच्यानंतर इथे पण तुम्हाला मोहम्मद दिलेला आहे, इथे पण तुम्हाला मोहम्मद दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणतं सांदर्भ आपल्याला पाहायला मिळत नाही. या ठिकाणी आपल्याला दोन्ही गोष्टी इथे मिळत आहेत. हे उत्तर आपण एक गेस करायचं म्हणून मार्क केलं असतं, परंतु याचं उत्तर पण हेच आहे, मोहम्मद युनुसच आहे. आणि 1970 साली ते बांगलादेशातले एक नावाजलेले अर्थतज्ञ म्हणून होते आणि त्यांनी मायक्रो क्रेडिट नावाचं एक आंदोलन सुरू केलं होतं, जे आपल्याला इतिहासामध्ये देखील पाहायला मिळेल. आणि त्याच दरम्यान आपण बघितलं की बांगलादेश पण स्वतंत्र होण्याचा तोच काळ आहे, एक 2-3 वर्ष इकडे तिकडे. तर त्याच्यामध्ये आपल्याला या आंदोलनाचं देखील आपल्याला काय होईल की एक इग्निशन पॉइंट म्हणून पण गोष्टी घडल्या होत्या त्यावेळेस. बऱ्याचशा खूप अशी
सूरज काय यार, सूरज सूरज मध्येच थांबलं असला पाहिजे तर पारदर्शक असला पाहिजे, ट्रान्सपरंट, बरोबर, ट्रान्सपरंट असला पाहिजे. कसा असला पाहिजे? ट्रान्सपरंट असला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, लक्षात घ्यावे लागेल. तुम्हाला माहितीचा अधिकार तुम्ही वाचत असाल तर माहितीचा अधिकाराच्या सुरुवातीलाच तुम्हाला दिलं असतं भ्रष्टाचार विरहित आणि पारदर्शकपणे एकूण राष्ट्राचा कारभार आपल्याला चालवायचा आहे, त्या दृष्टीने हा कायदा आपल्याला माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा आपला संमत केलेला आहे. सो याचं उत्तर पारदर्शकपणे. त्यामुळे बघा, अंडरस्टँडिंग, बेसिक अंडरस्टँडिंग आणि मूलभूत संकल्पना, त्याचबरोबर कायद्याचा अभ्यास, याच्याबरोबर आपला हा प्रश्न फ्रेम केलेला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये उत्तर आपलं मिळून जातं. एक थोडस अंडरस्टँडिंग असेल तरी पण, जर तुम्ही एमपीएससी अभ्यास करत असाल तर तुम्हाला 0 मिनिटात हा उत्तर मार्क करता येतो. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राज्य समाज कल्याण सल्लागार मंडळ यांच्यामधले जे सदस्य आहेत त्यांची नियुक्ती कोण करतं? हा जो राज्य समाज कल्याण जो मंडळ आहे, सल्लागार मंडळ, त्यांच्यातले सदस्यांची नियुक्ती. प्रश्न वाचताना कीवर्ड जे आहेत ना ते आपल्याला हायलाइट करायचे आणि कीवर्ड वर भर द्यायचा, तर आपल्याला त्याच्यावर लक्ष द्यायचं. आता समाज कल्याण, राज्य समाज कल्याण सल्लागार मंडळ आहे, बरोबर, तर त्यामुळे आपल्याला राज्याची संदर्भातच गोष्टी असतील असं नाही, तर कधी कधी आपल्याला केंद्राच्या दृष्टीने पण अँगलने विचार करावा लागेल. कारण 3 ठिकाणी तुम्हाला केंद्र दिले, केंद्र, केंद्रीय समाज कल्याण मंडळ आणि केंद्रीय समाज कल्याण मंडळ, बरोबर, राज्य सरकार पण इथे दिलेलं आहे, फक्त राज्य. तर याचं उत्तर जे आहे ते 3 असणार आहे, राज्य सरकार आणि केंद्रीय समाज कल्याण मंडळ. हे 50-50% एवढे यांच्यात सदस्य असतात या मंडळामध्ये, जे राज्य सरकार करतं 50% आणि केंद्रीय समाज कल्याण मंडळ 50%. तर अशा पद्धतीने याच्या या केंद्र राज्य समाज कल्याण सल्लागार मंडळामध्ये यांची नियुक्ती केली जाते. याचं उत्तर असणारे 3, राज्य सरकार आणि केंद्रीय समाज कल्याण मंडळ हे 50-50% नियुक्त करतात. हे जे मंडळ आहे हे काय आहे आणि त्याचं काम काय असणार आहे त्याच्याबद्दलचे आपण सविस्तर माहिती आपल्या पूर्ण सिलेबस मध्ये पाहणार आहोत. पण तरी सुद्धा बेसिक अंडरस्टँडिंग आपली असली पाहिजे. जे कोणतं आपल्याला वाक्य दिलेलं आहे त्यातले कीवर्ड ओळखायचे. काय सल्लागार? हा सल्ला देण्याचं काम करणार आहे आणि कशा संदर्भात? तर राज्याला किंवा समाज कल्याणाच्या दृष्टीने, बरोबर. तर समाज कल्याणाच्या दृष्टीने काही आपल्याला हितावह काही योजना आखायच्या आहेत का? कोणतं सर्वे एखादा केलाय का? कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत जिथे चेंजेस होऊ शकतात, जिथे प्रगतीच्या दृष्टीने आपल्याला कार्य करावं लागेल? एखादा सामाजिक घटक तो काळाच्या ओघात किंवा विकासाच्या ओघामध्ये मागे राहिलाय, त्याला पुढे आणण्यासाठी एखादा इनिशिएटिव्ह, एखादी स्कीम आपल्याला करता येईल का? किंवा बजेटरी ऍक्शन मध्ये काही चेंजेस वगैरे करता येऊ शकतील का? तर अशा पद्धतीचे सगळेच सल्ले म्हणजे ऍडवायझरी पद्धतीचं काम आहे, असणार आहे ऍडवायझरी बोर्ड असणार आहे. त्यामुळे ते फक्त ऍडवाइस करेल, सल्लागार असेल आणि त्याच्या दृष्टीने त्याच्या योजना ह्या राज्य सरकारला ते पुरवले जातील आणि राज्य सरकार त्याच्यावर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करेल. ओके, सल्लागार मंडळ असणार, त्यामुळे त्याच्या ज्या काही शिफारशी असतील त्या बंधनकारक राहणार नाहीत. ओके, त्यानंतर वात, पित्त व कफ या धातू तत्वावर व भारतीय तत्वज्ञानावर आधारित व्यक्तिमत्वाचे किती प्रकारात वर्गीकरण येते? ओके, त्याचं उत्तर 3 आहे. हा टेक्निकल प्रश्न आहे आणि याच्यामध्ये जे काही तुम्हाला पर्सनॅलिटीच्या संदर्भामध्ये काही वर्गीकरण किंवा पर्सनॅलिटी, तुम्हाला वात, पित्त, कफ वगैरे याच्यावर काही पर्सनॅलिटीचं आपल्याला वर्गीकरण करता येतं त्याच्या संदर्भातलं. सिलेबसमध्ये आपला हा व्यवस्थितपणे पॉईंट होईल, पण तत्पूर्वी फक्त एक जस्ट तुम्हाला त्याच्याबद्दलचा ओव्हरव्ह्यू देतो. तो म्हणजे असा की पित्त म्हणजे काय, की याच्यामध्ये कन्सिडर केलं जातं, म्हणजे ह्या ही जे तत्वज्ञान आहे या तत्वज्ञानामध्ये वात, पित्त आणि कफ याच्यामध्ये या आधारावर तुमची व्यक्तिमत्व कसं आहे, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे ती सांगितली जाते. जर आपण पित्तचा विचार केला, फक्त पित्त, तर याच्यामध्ये म्हटलं जातं की फायर प्लस वॉटर, फायर प्लस वॉटर. मग हे फायर प्लस वॉटर म्हणजेच काय? तर तुम्हाला ह्या दृष्टीने भारतीय तत्वज्ञानावर आपण जर विचार केला तर कसा विचार असेल? इंटेलिजंट असेल, हार्डवर्किंग असेल, बरोबर, इंटेलिजंट असेल, त्याचबरोबर हार्डवर्किंग, हे ते एक पर्सनॅलिटीचा आपल्याला भाग म्हणता येईल, बरोबर. त्यानंतर मीडियम त्याचं फिजिकल बिल्ड असेल, बरोबर, शॉर्ट टेम्पर्ड असू शकतात. तर अशा पद्धतीचं काय, पित्त
ह्या सगळ्या अँगलने आपल्याला त्याचा विचार करता येईल. त्यानंतर वात जो आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं जातं की एअर प्लस स्पेस, एअर प्लस स्पेस याचा विचार आपल्याला केला जातो. हे क्रिएटिव्ह लोक असतात, यांची पर्सनॅलिटी कशी क्रिएटिव्ह असेल, एनर्जेटिक असतील, किंवा इतर बाकीच्या गोष्टी म्हणजे ज्याच्यात आपण असं म्हणू शकतो की जे काही एकदम आपण म्हणतो ना आज मध्ये जगणारे लोक ज्याचा भविष्याची चिंता नाही वगैरे, तर ही त्या टाइपच्या पर्सनॅलिटीचे लोक असतात. त्यानंतर कफ जो आहे, कफ तो कफचा जो त्याचा आपल्याला असं पाहता येतं की अर्थ प्लस वॉटर, अर्थ प्लस वॉटर हे पाहिलं जातं. आणि याच्यामध्ये नॅचरली काम जी लोक असतात, नॅचरली काम लोक, तर अशा पद्धतीने ह्या लोकांचा पर्सनॅलिटी आपल्याला करता येईल. म्हणजे भारतीय तत्वज्ञान आधारित व्यक्तिमत्व, व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी, पर्सनॅलिटीचे काय करता येतात, प्रकार करता येतात, आणि ते तीन प्रकारामध्ये कशा पद्धतीने आणखी डीप मध्ये आपण हे सिलेबस मध्ये पॉइंट आपले कव्हर होणार आहेत. ओके, सो सध्या बेसिक अंडरस्टँडिंग साठी एवढं सफिशियंट आहे. पुढे भारतात कोणत्या सामाजिक सहाय्यता योजना राबवल्या जातात, आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय आहे की सहाय्यता हा शब्द याच्यामध्ये कीवर्ड आहे. बरोबर, भारतात आहे, ठीक आहे, सामाजिक आहे, कारण पेपरच समाज कल्याणचा सामाजिक हा शब्द तुम्हाला खूप वेळा दिसेल. पण याच्यामध्ये आपल्याला योजना आहे, योजनेवर प्रश्न विचारलाय, आणि सहाय्यता संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर जरी माहित नसेल तरी पण आपण त्याच्यावर पोहोचू शकतो. कसं, राष्ट्रीय वृद्धापकालीन निवृत्ती वेतन योजना ही जर राष्ट्रीय आपण जर बघितलं वृद्धपकालीन काय निवृत्ती वेतन हे वृद्ध काळामध्ये तुम्हाला सहाय्य करतं जगण्यासाठी, म्हणजे ही असणार आहे याच्यामध्ये. ही जर असणार आहे तर आपण जर ऑप्शन मध्ये गेलो तर अ पाहिजे म्हणून इथे गेलो, बरोबर, इथे पण येणार, इथे ऑप्शन आपला एक इलिमिनेट झाला. त्याच्यानंतर पुढचं बघा, कामगार राज्य विमा योजना याच्याबद्दल थोडस डाऊट आहे, आपण थांबूयात. पुढे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, ही पण आपल्याला कुटुंब लाभ योजना आहे, कुटुंबाला विविध लाभ होण्याच्या संदर्भात आपल्याला सामाजिक दृष्टीने त्याचा विचार देखील करता येईल. पुन्हा एकदा आपण थांबूया, आपल्याला कन्फर्म माहित नाही. राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना, आता ही मातृत्व लाभ योजना तर 100% असणार, कारण सहायताच प्रोव्हाइड करते ती, योजनेचा मूळ उद्देश तोच आहे, मातृत्व सहायता. आता तुम्हाला अ आणि ड असणारा कोणता ऑप्शन आहे, तर अ आणि ड असणारा एकच ऑप्शन आहे. बरोबर, फक्त अ वाला हा जाणार, ब वाला हा जाणार, आणि तुमच्याकडे एकच ऑप्शन. जरी तुम्हाला हे दोन ऑप्शन्स याच्याबद्दल शंका असेल तर आणि तुम्ही कन्फर्म असाल अ आणि ड बद्दल, तरी तुम्ही उत्तर मार्क करू शकता. आता याच्यामध्ये का नाही ते बघू आपण. कुटुंब लाभ योजना आहे ही तर ऑब्विस, आपल्याला असलं माहित नसलं माहित काही फरक पडत नाही, ती असणारच आहे. कुटुंब लाभ म्हटले त्यामुळे सहाय्यता ऑब्विस करणार आहे. आता कामगार राज्य विमा योजना जी आहे ना, ही पण आपल्याला सहाय्यता करेल, बरोबर, परंतु ही सहाय्यता आपल्याला कधी असेल, ज्या वेळेस एखादी घटना घडेल त्यानंतर, बरोबर. तुम्हाला आता जर आपण म्हटलं की वृद्धप काळामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला ती एक स्पेसिफिक इंटरवलने काही अमाऊंट ही तुम्हाला मिळत असते, आणि त्या अमाऊंटचा फायदा आपल्याला कसा होत असतो की वृद्धप काळामध्ये जगण्यासाठी होत असतो. मातृत्व जो काही तुमचा फेज असतो त्या फेज मध्ये देखील मॅटर्निटी मध्ये आपल्याला बेनिफिट्स मिळत असतात, कुटुंबाच्या पण काही गरज असतात त्यामुळे बेनिफिट आपल्याला मिळत असतात. परंतु राज्य कामगार राज्य विमा जे आहेत, हा विमा हा एखाद्या इव्हेंट नंतर तुम्हाला मिळणार आहे, सहाय्यता त्याची पूर्णपणे नसणार आहे, ही नंतर असणार आहे एखाद्या इव्हेंट नंतर. हे माझा अनालिसिस आहे, ओके, त्यामुळे हे उत्तर नसणार आहे त्याच्यामध्ये. त्यामुळेच आपल्याला अ क ड ह्या ज्या योजना आहेत त्या फक्त सहाय्यता या सामाजिक सहाय्यता योजना राबवल्या जाणार असणार आहेत, आणि याच्यामध्ये ही नसेल. ओके, जरी याच्याबद्दल डाऊट असेल तुम्हाला तरी पण ब आणि क बाजूला ठेवून अ आणि ड फक्त केलं तरी पण आपल्याला उत्तर मिळू शकतो. सो उत्तर जरी माहित नसेल तरी शब्द म्हणजे प्रश्नांमधले कीवर्ड समजून घ्या, आणि त्या कीवर्ड वरून आपण उत्तरापर्यंत कसं पोहोचू शकतो याच्याबद्दलचं आपलं एक बेसिक अंडरस्टँडिंग डेव्हलप करण्यास वर भर द्या, आणि ते एकदा डेव्हलप झालं की त्याच्यानंतर तुमचे इंटेलेक्च्युअल गेसिंगचे प्रश्न जे आहेत ना ते वाढतात, आणि जेवढे जास्त वाढतील तेवढं जास्त स्कोर होण्याची शक्यता आपली असणार आहे. ओके, 12वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान व्यावसायिक समाज कार्याचे वर्णन करते, व्यावसायिक समाज कार्याचे वर्णन करते, कोणतं विधान आहे ते आपल्याला पाहायचं. दान धर्म करणे, श्रमदान किंवा विनावेतन सेवा देणे, त्याचबरोबर व्यक्ती गट समुदायाची सामाजिक व्यवहारासाठी क्षमता वाढवणे, शासन आणि संस्थांद्वारे अपंग निराधार लोकांना अर्थसहाय्य
करणे, तर याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला. आता इथे पुन्हा एकदा मी जसं मागाशी या प्रश्नामध्ये सहाय्यता या शब्दावर भर दिला होता आणि त्याच्यानुसार हा प्रश्न पाहण्याचा गेला, त्याचबरोबर इथे आपल्याला पुन्हा एकदा व्यावसायिक या शब्दावर भर द्यावा लागेल. आता व्यावसायिक दृष्टीने जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये कोणतरी दोन गोष्टींमध्ये व्यवहार होणार आहे. म्हणजे तुम्ही प्रोफेशनलिझम जरीचा विचार करत असाल किंवा तुम्ही ऑक्युपेशनलच्या दृष्टीने विचार करत असाल, कोणत्याही दृष्टीने दोन व्यक्तींमध्ये व्यवहार झाला पाहिजे आणि तो एकदम कसा असला पाहिजे, तर एक एका अनुषंगाने आपण असं म्हटलं की प्रॉपर असला पाहिजे. कसा? तर व्यावसायिक समाजकार्य. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दान धर्म करणे बरोबर, त्यानंतर श्रमदान आणि विना वेतन, याच्यामध्ये वन साइड आपल्याला पाहायला मिळते दान धर्म करण्याच्या संदर्भात. परंतु व्यावसायिक समाजकार्य असेल का ते? नाही बरोबर, त्यामुळे हे उत्तर आपलं असणार नाही. त्यानंतर विना वेतन सेवा देणे, श्रमदान करणे, हे पण व्यावसायिक दृष्टीने आपल्याला पाहता येणार नाही. त्यानंतर शासन संस्था अपंग निर्धन लोकांना अर्थसहाय्य करणे बरोबर. तर अर्थसहाय्य करण्याच्या संदर्भात जर आपण व्यावसायिक जर पाहिलं तरी सुद्धा आपल्याला इथे तेवढं अपीलिंग आन्सर मिळत नाही. पण याच्यामध्ये आपल्याला सामाजिक व्यवहार याची क्षमता वाढवायची बरोबर, कॅपॅसिटी बिल्डिंग जो आपण शब्द वापरतो इंग्लिशमध्ये, खूप चांगला शब्द जो तुम्हाला सोशल अँगलने खूप वेळा ऐकायला मिळेल. तर व्यक्ती असेल, त्याचा गट असेल त्या व्यक्तींचा, किंवा एखादा समुदाय असेल, या सगळ्यांची सामाजिक व्यवहारासाठी काय वाढवायची? क्षमता वाढवायची आहे. म्हणजे याला आपण कॅपॅसिटी बिल्डिंग, जो एक छान शब्द आहे तो, म्हणजे प्रत्येकाची ज्यावेळेस अशी कॅपॅसिटी बिल्ड होईल की तो या सामाजिक कार्याचा म्हणजे काय करेल, वापर करेल सामाजिक व्यवहारातून. कोण करेल? तर व्यक्ती करेल, गट करेल किंवा समुदाय करेल. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नांचा उहापोह करता आला पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. ओके, सो याचं उत्तर आपलं काय असणार आहे? तर पर्याय क्रमांक 3. आता याच्यामध्ये तुम्ही जरी वाचलात ना तरी पण आपल्याला हा जास्त ऑप्शन अपिलिंग वाटतो, त्यामुळे जरी तुमचं गेसिंग असेल तरी पण तुमचं बरोबर येणार आहे. नंतर टैशवावस्थेमच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? आता ज्यावेळेस तुम्ही अभ्यास सुरू कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल की शैशवावस्था म्हणजे कोणती. तर याच्यामध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटातली जी काही बालके आहेत बरोबर, तर ती येतात. मग त्यांच्या संदर्भात आता तुम्हाला जर प्रश्न हा कळला नसता, शैशवावस्था म्हणजे काय की 0 ते 5 वर्ष एवढं जर कळलं तर तुम्ही लगेच उत्तरापर्यंत पोहोचता. परंतु जर तुम्हाला हे माहीत नसेल की शैशवावस्था म्हणजे एवढ्या वयोगटातली लोक, तर मात्र हा प्रश्न जड होतो बरोबर. तर शैशवावस्था म्हणजे हा विकासाचा पाया आहे, ठीक आहे. आपल्याला माहित नाही, आपल्याला चूक ओळखायचं आहे. जे काही प्रश्नामध्ये विचारलंय बरोबर चूक, तर त्यांना लगेच आपण काय करायचं, हायलाइट करून घ्यायचं, जेणेकरून उत्तर ऑप्शन्स वाचल्यानंतर काय विचारलं याच्यावर कन्फ्युजन व्हायला नको. त्यानंतर शैशवावस्था परावलंबन कमी करणारी असते बरोबर. त्यानंतर पुढे आपल्याला विचारलंय शैशवावस्था समाजीकरणाची सुरुवात होते, त्या अवस्थेमध्ये समाजीकरणाची सुरुवात होते असं विचारलंय. त्यानंतर शैशवावस्था हे टोळी वय होय बरोबर. तर आपल्याला काय आहे की याच्यामध्ये आपल्याला चूक विचारलेला आहे. तर याच्यामध्ये टोळी वय, आपल्याला हे टोळी वय कधी, या वयागटामध्ये टोळी वय असतं का? कोणाचं? नाही. त्यामुळे आपल्याला हे उत्तर मार्क करता येईल. विकासाचा पाया असतं का? हो आहे, ठीक आहे. नंतर परावलंबन कमी करणारी शैशवावस्था, हो. त्यानंतर समाजीकरणाची सुरुवात म्हणू शकतो. कोणते विधान चूक आहे? तर त्याच्या संदर्भात टोळी वय. हे टोळी वय नसतं, टोळी वय त्याच्या पुढे जाऊन आपल्याला पाहायला मिळेल. ओके, त्यानंतर समाज परिवर्तनाच्या आधुनिक पाश्चात विचारधारा खालीलपैकी कशावर आधारित नाहीत विचारलंय बरोबर. कशावर आधारित? आता पुन्हा एकदा समाज परिवर्तन बरोबर. समाज परिवर्तन म्हणजे काय की समाजाच्या दृष्टीने आपल्याला काय करायचंय, एखादी परिवर्तन म्हणजे नुसतं चेंज नाही, तर तो कसा चेंज पाहिजे? तर कन्स्ट्रक्टिव्ह चेंज पाहिजे, कन्स्ट्रक्टिव्ह चेंज पाहिजे. ज्यावेळेस असा कन्स्ट्रक्टिव्ह चेंज होईल त्यावेळेस आपण त्याला परिवर्तन म्हणतो. फक्त बदल, हा शब्द बदल हा शब्द कसा आहे की तुम्हाला दिवस आहे त्याची रात्र झाली, रात्रीचा दिवस झाला, हा बदल घडला बरोबर. परंतु एखाद्याचं चांगलं दिवस येणं हा परिवर्तन झालं. म्हणजे काय चांगले दिवस येणं? म्हणजे त्याची आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, सगळ्या दृष्टीने, सगळ्या डायमेन्शन्सने, सगळ्या अंगांनी त्याचं काय होणं, एकूण त्याचं परिवर्तन होणं असं आपण पाहतो. तर या समाज परिवर्तनाच्या दृष्टीने आधुनिक पाश्चात्य विचारधारा, आता हे कीवर्ड इथे असणार आहे, आधुनिक आणि पाश्चात्य. पाश्चात्य विचारधारा ही तर्कवाद, बुद्धी प्रामाण्यवाद याच्यावर असणार आहे का? तर नक्कीच असेल बरोबर. तर्कवाद, बुद्धी प्रामाण्यवाद म्हणजे काय की तुम्हाला दोन गोष्टी तुमच्या समोर मांडल्या जातील बरोबर. तुम्हाला सांगितलं जातं हा म्हणजे खूप चांगला, हा म्हणजे खूप वाईट,
तुम्ही काय म्हणता की हो हा चांगला आहे हा वाईट आहे, तुम्हाला सांगितलं जाईल एखाद्या वेळेस हा वाईट आहे हा चांगला आहे, तुम्ही काय म्हणाल हो हा चांगला हा वाईट आहे. ह्या गोष्टीमध्ये कोणाच्या तरी म्हणण्यावर तुम्ही विश्वास ठेवता त्यावेळेस ते म्हण काय म्हणू आपण त्याला अंधानुकरण झालं त्याचं, बरोबर. अंधानुकरण म्हणजे जो समोरचा व्यक्ती जसं सांगते तसं त्याचं अनुकरण करणं, अंधपणे म्हणून त्याला अंधानुकरण म्हणू. पण त्याचं जर तुम्ही केलं की ही गोष्ट आपल्याला खरंच फायदेशीर ठरणार आहे का, नाही ही फायदेशीर ठरणार आहे का, हो ठरेल. कोणकोणत्या मेरिटवर पाहिलं तुम्ही, विविध त्याला काहीतरी अँगल लावले याच्यामध्ये, आणि मग चेक केलं तुमच्या बुद्धीला पटलं, आणि त्याच्यानंतर आपण म्हटलं एक तर्क काढला, आणि त्या तर्काच्या आधारावर तुम्ही ती गोष्टीची तुलना केली, त्या तुलनेतून तुम्हाला समजलं की ही गोष्ट फायदेशीर आहे की नाही, त्यावेळेस आपण त्याला एक तर्कवाद म्हणू, बुद्धी प्रामाण्यवाद म्हणू, बरोबर. सत्सत् विवेक बुद्धी जागृत ठेवून घेतलेला निर्णय त्याला आपण तर्कवाद म्हणू शकतो. सो अशा पद्धतीचा विचारधारा असेल का पाश्चिमात्य विचारधारा, हो असू शकते, असू शकते म्हणजे असणारच आहे, कारण 15व्या शतकामध्ये ज्यावेळेस युरोपमध्ये प्रबोधन घडलं होतं, प्रबोधनाच्या आधी एक औद्योगिक क्रांती घडली, त्याच्यानंतर प्रबोधन आलं, आणि प्रबोधनाचा काळ म्हणजे एक वैचारिक क्रांती आपल्याला पाहायला मिळाली, आणि त्याच्यातूनच तर्कवाद आला, प्रश्न विचारू लागले. जे कोण सर्वसामान्य लोक शिक्षक होते, काही इंजिनियर्स होते, काही डॉक्टर्स होते, हा एक मिडल क्लास उदयाला आला, आणि तो मिडल क्लास काय करावा लागला की चर्चला किंवा पोपला प्रश्न विचारू लागला, आणि ज्यावेळेस प्रश्न विचारू लागला तेव्हाच बुद्धी प्रामाण्यवादाचा आपल्याला उदय पाहायला मिळतो. अगदी एन्शियंट काळामध्ये जर आपण गेलो तर अगदी भारताच्या इतिहासामध्ये गौतम बुद्धापासून हा बुद्धी प्रामाण्यवाद तर्कवाद आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे भारतामध्ये आपल्याला जर पाहिलं तर समाजाच्या दृष्टीने सामाजिक अँगलने जर आपण विचार केला तर खूप समृद्ध असा वारसा आहे समाज. त्यानंतर पाश्चात्य दृष्टीने विचार केला तर आपल्याला तर्कवाद किंवा या सगळ्या गोष्टी या अलीकडच्या काळात जास्त प्रकर्षाने जाणवतात, त्याच्या आधी सुद्धा होत्या, परंतु त्याचा विकास जो आहे तो अंतिम टप्प्यामध्ये जाण्याची प्रक्रिया ही 15व्या 16व्या शतकाच्या दरम्यान आपल्याला झालेली पाहायला मिळते. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे तो उदारमतवाद म्हणजे लिबरल विचार करणं, तुम्हाला एक स्वातंत्र्य मिळालं जातं आणि त्या स्वातंत्र्याच्या आधारावर तुम्ही कशा पद्धतीने गोष्टी इम्प्लिमेंट करू शकता, ज्याचं उदाहरण आपण सांगू शकतो की फ्रेंच राज्यक्रांती. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला काय दिलं, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही दिली मूलतत्वे, आणि याच्यावरूनच आपण म्हणू शकतो की प्रभाव होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये देखील स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा आपल्याला वापर केलेला पाहायला मिळतो. सो पाश्चिमात्य विचारधारा या उदारमतवादावर अवलंबून असणारच आहेत. त्यानंतर उपयुक्ततावाद म्हणजे आपण याला उपयुक्तता म्हणजे कोणत्या गोष्टीचं किती युटिलिटी आहे, आणि त्या युटिलिटेरियन जो काही थेरी आहे उपयुक्ततावादाच्या संदर्भात तर ती देखील वापरली गेली, याचा वापर किंवा याचा यूज कुठपर्यंत आहे, युटिलिटी कुठपर्यंत आहे, ह्याच्यावर आधारित सुद्धा पाश्चिमात्य विचारधारा पाहायला मिळतील. भक्ती आणि सुफी गूढवाद हा जो आहे हा भारतीय अँगलने किंवा आपण मिडल ईस्टच्या संदर्भात जरी विचार केला तर इथे आपल्याला पाहायला मिळेल. सो भक्ती आणि सुफी हा फक्त ऑप्शन जो आहे तो पाश्चिमात्यांच्या दृष्टीने आधारित नसणार आहे, ह्याचं उत्तर आपण डायरेक्ट काढू शकतो. फक्त मला हे एक्सप्लेन करायचं होतं तुम्हाला ऑप्शन्स, त्यामुळे मी आणखी थोडासा वेळ घेतला. सो ह्याच्यामध्ये भक्ती आणि सुफी गुडवाद हा डायरेक्ट उत्तर आपल्याला काढता येऊ शकतो, हे इथं असणार नाही, आपल्याला नाहीच विचारलंय, बरोबर. त्यामुळे भक्ती आणि सुफी ह्या भक्ती संप्रदायामध्ये कोण कोण होते, बरोबर, सुफी संप्रदायामध्ये कोण होते, याचे पुन्हा एकदा आपल्याला काय पाहायला मिळतील की वेगवेगळे विचारधारा किंवा प्रवाह पाहायला मिळतील, बरोबर. तर अगदी 12व्या शतकात कोण होतं, 16व्या शतकापर्यंत कोण, यांच्या नंतर कोण कोणाचं गुरु शिष्य काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला कव्हर कराव्या लागतील. कुठे तर आपल्याला जो आपला सिलेबस आपण सुरू करू या कोर्सच्या संदर्भातला त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्या कव्हर होणार आहेत. त्यानंतर व्यक्तिमत्व विकासातील 8 पेज प्रसंग युक्त मनोसामाजिक सिद्धांत खाली कोणी मांडला, पुन्हा एकदा सिद्धांत म्हणजेच आपल्याला काय विचारवंत विचारवंतांच्या ज्या काही थेरीज आहेत त्या थेरीजवर हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. सो याच्याबद्दलचं पण उत्तर म्हणजे तुम्ही आता ह्या ज्या थेरीज आहेत त्या थेरीज पूर्ण थिंकर्सचा अभ्यास करूनच करावे लागणार आहेत, याचं उत्तर सध्या एरिक एरिक्सन हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. फक्त जर अगेन प्रश्न जर विचारला गेला तर आपल्याला PYQs मध्ये होता, आणि नंतर मग पश्चाताप होऊ नये की मी जर वाचला असतं तर बरं झालं असतं, किमान एकदा बघून तरी ठेवायचं जरी ते कन्सेप्ट पूर्ण समजला नाही तरी सुद्धा, ओके. त्यानंतर बाल गुन्हेगारांना सुधारण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जाते, बाल गुन्हेगारांना सुधारण्यासाठी आपण त्यांना शिक्षा देतो का, नाही, त्यांना बाल सुधार गृहामध्ये पाठवतो, बरोबर. जर शिक्षा आपण काढलं, जर शिक्षा नाही तर एक ऑप्शन आपलं काय होतं, इलिमिनेट होतो, ओके. त्याच्यानंतर जर आपण बघितलं मानसोपचार, हे तर ऑब्विस आहे, मानसोपचार तर आहेच, पण आपल्याला मानसोपचार कुठे कुठे आहे तरी 2 ऑप्शन्स, त्यामुळे आपला हा ऑप्शन पण इलिमिनेट होतो.
तर ए आणि तीन मध्ये आपलं ब तर बघितलं नाही तरी चालेल का? कारण इकडे आपल्याला दोन्हीमध्ये ब आहे. वर्तन उपचार म्हणजे बिहेवियर त्यांचं कसं आहे त्याच्यावरचा उपचार आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर कृती उपचार ऑब्वियस आहे, कृती उपचार पण असणार आहे. त्यांचं वर्तन कसं आहे, त्यांची कृती कशी आहे, बरोबर, ऍक्शन्स आणि बिहेवियर, त्याचबरोबर हे मानसोपचार, हे तिन्ही एकत्रितपणे बाल गुन्हेगारांना सुधारण्यासाठी वापरले जातात. सो आपलं ऑप्शन्स काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 असणार आहे 16व्याचं उत्तर. त्यानंतर व्यक्ती सहाय्य कार्य, व्यक्ती सहाय्य कार्य मानव व त्याच्या सभोवतालचे वातावरण यांच्यात काय साधते, ठीक आहे. म्हणजे जो काही सहाय्य कार्य व मानव या व त्याच्या सभोवतालचे वातावरण यांच्यात काय साधते असा आपल्याला प्रश्न विचारलाय. आणि याच्यामध्ये कसं होतं की हा अगेन तुमच्या अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे, तुम्ही प्रश्न कशा पद्धतीने समजून घेता आणि या सगळ्या गोष्टींमध्ये. तर जे काही सहाय्य कार्य आणि त्याच्या सभोवतालचं वातावरण आहे ना, याच्यामध्ये जर आपल्याला काय सत्य, तर एक समतोल साधण्याचा प्रयत्न करते. समतोल ज्यावेळेस राखला जाईल तेव्हाच त्या समाजाचं आपण म्हणू शकतो आरोग्य विकसित राहणार. आरोग्य म्हणजे रोग आणि याच्या दृष्टीने नाही, परंतु एक सामाजिक दृष्टीने आपल्याला त्याचा विचार करावा लागेल आणि ते समतोल राखण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. त्यानंतर संशोधन समस्येचे पूर्व ज्ञानामुळे सुचलेले एक संभाव्य उत्तर किंवा स्पष्टीकरण म्हणून मांडण्यात आलेले विधान कोणते होय? म्हणजे तुम्हाला काही संशोधन समस्येचे पूर्व ज्ञानामुळे, आता हा जो आहे पूर्व ज्ञानामुळे सुचलेले एक संभाव्य उत्तर, बरोबर, किंवा स्पष्टीकरण. आता पूर्व ज्ञान आहे एक तर आणि एक संभाव्य आहे, बरोबर, म्हणजे शक्यता आहे, आणि पूर्व ज्ञान आहे त्याच्याबद्दल म्हणजे प्रिज्युडाइस आपला एक. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर संशोधन जर आपण विचार केला तर याच्यामध्ये रिसर्च, संशोधन म्हणजे काय, रिसर्च, बरोबर. आता ह्या रिसर्च मध्ये तुम्हाला काही एक तुम्ही तुमचं ध्येय असतं ज्याला आपण एम म्हणतो, बरोबर, ते जे काय तुम्हाला साध्य करायचंय ते इथे, बरोबर. त्यानंतर तुमचं तो काही एक्सपेरिमेंट असतो, बरोबर, एक्सपेरिमेंट असणार आहे आणि तो एक्सपेरिमेंट तुमचा खूप काही म्हणजे आधारांवर अपेक्षित असणार आहे. त्यानंतर त्याचं काही कन्क्लुजन असणार आहे, बरोबर, तो रिसर्च केल्यानंतर तो कन्क्लूड पण करणार कशा दृष्टीने. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या संभाव्य तर नक्कीच नसणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी संभाव्य नसणार, संशोधन ऑप्शन इलिमिनेट होईल. निरीक्षणावर तुम्ही संभाव्य नाही म्हणू शकत, निरीक्षण म्हणजे ते प्रॉपर असतं ऑब्झर्वेशन, आणि ऑब्झर्वेशन हे तुमच्या संशोधनाचं एक पार्ट आहे, बरोबर, तर ते पण नसणार आहे याचं उत्तर, कारण संभाव्य विचारलंय. भाकीत म्हटलंय, भाकीत म्हणजे काय झालं, हे भविष्यामध्ये जाणारी गोष्ट आहे. इथे काय म्हटलंय, पूर्व ज्ञानामुळे, पूर्व ज्ञानामुळे तुम्हाला काय असेल, गृहित कृत्य असेल, जे तुम्ही आधी गृहित धरले आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय की ते सुचलेलं आहे आणि ते एक संभाव्य तुमचं उत्तर असणार आहे. त्यामुळे हे गृहित कृत्य जरा जास्त बरोबर आपल्याला इथे पाहायला मिळतो. ज्यावेळेस तुमचं अंडरस्टँडिंग हे प्रश्न वाचल्यामुळे कीवर्ड वर दिलेला भर आणि त्याच्यावरून आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी झालेली मदत याच्यावरून आपण उत्तर मार्क करू शकतो. इथे पुन्हा एकदा थिंकर्स विचारवंतावर आपल्याला प्रश्न पाहायला मिळतो. सीएच कुले यांनी व्यक्ती आणि समाज यांचे संबंध कोणता सिद्धांत मांडला? आता बघा, डायरेक्ट सिद्धांत विचारले त्यामुळे आपल्याला जास्त काही गोष्टी त्याच्यामध्ये डीप मध्ये जाण्याची आवश्यकता नसणार आहे. सीएच कुले यांचा सिद्धांत कोणता आहे, व्यक्ती आणि समाज यांच्या संदर्भात उत्तर काय असणार आहे, लुकिंग ग्लास सेल्फ थेरी. आता लुकिंग ग्लास सेल्फ थेरी हा त्यांचा सिद्धांत असणार आहे, व्यक्ती आणि समाज. याच्यामध्ये काय आहे की एक व्यक्ती असतो, ठीक आहे, आणि तो व्यक्ती कसा बघतो, तुम्हाला एक्सप्लेन करतो थोडक्यात की समजा हे ग्लास आहेत, मिरर आहेत, बरोबर, आरसा आहे, हे चार आरसे आहेत, ठीक आहे, चार आरसे आहेत. हा एक व्यक्ती आहे, हा व्यक्ती एक इकडे पाहतोय या आरशांकडे. जर आपण असं कन्सिडर केलं, हा व्यक्ती याचे आई वडील जे असणार आहेत ना, त्याचे पेरेंट्स, ते त्या व्यक्तीकडे कसे पाहत आहेत, बरोबर, म्हणजे कोणत्या अँगलने ते पाहत आहेत. हा व्यक्ती तर चौघांकडे पाहतोय, परंतु हा म्हणजे याच्यामध्ये तो या आरशात बघितल्यानंतर त्याला कळेल की आई वडील कोणत्या अँगलने माझ्याकडे बघत आहेत. त्यानंतर इथे जर त्याचे जे काही भावंड असतील ती कसं विचार करतायत, त्याची कोण गर्लफ्रेंड असेल किंवा त्याची बायको असेल, बरोबर, तर ती कसा विचार करेल या सगळ्या याच्यामध्ये, किंवा त्याची एखादी एखाद्या बरोबर भांडणं झालेली असतील, डिस्प्युटेड एखादा पर्सन असेल, तर तो कसा याच्याकडे बघेल. तर समाजाने एकूणच ह्या सगळ्या म्हणजे आता हा आई वडील तर नक्कीच चांगल्या नजरेने पाहणार, भावंड लहान असतील तोपर्यंत चांगल्या नजरेने पाहणार, मोठे झाले इस्टेटवरून वाद झाले तर कसे पाहतील, जर गर्लफ्रेंड चांगली असेल किंवा बायको चांगली असेल, चांगली वागणारी असेल तर कसं पाहिल, किंवा जर वाईट वागणारी असेल तर कसं पाहिल, एखाद्या बरोबर डिस्प्यूट झालाय तर तो भांडण भांडखोर माणूस आहे त्याच्याबरोबर तो
तो कसा पाहिल, तर व्यक्तीकडे समाज या सगळ्या वेगवेगळ्या नजरेतून पाहत असतो आणि तो या व्यक्तीला वेगवेगळ्या अँगलने, म्हणजे आता आई वडील म्हणणार तो खूपच चांगला आहे, तर भावंड म्हणणार नाही तो चांगला नाहीये, बायको म्हणेल खरंच चांगला आहे, किंवा डिस्प्युटिव्ह पर्सन म्हणेल नाही, तर तो व्यक्ती त्या समाजाच्या नजरेमध्ये कसा आहे, असा एक मांडणारा सिद्धांत सीएच कुले, जो चार्ल्स कुले आपण ज्याला म्हणतो, त्यांनी मांडला, आणि ते लुकिंग ग्लास सेल्फ थेअरी म्हणून अशी ती एक्सप्लेन केली गेली. सो याच्याबद्दलचं आणखी नॉलेज आणि याच्याबद्दल आणखी काही, मग याच्याबद्दलचे प्रोज, याच्याबद्दलचे कॉन्स, याच्यानंतर कन्क्लुडेड, ह्या थेअरीवर कोणी काउंटर थेअरी केलेली आहे का, तर या सगळ्याबद्दलचं नॉलेज आपण या पूर्ण आपल्या सेशन्स मधून घेणार आहोत. सो प्रायमरिली ही लुकिंग ग्लास सेल्फ थेअरी ही आपल्याला पाहता येईल, म्हणजे स्वतःकडेच त्या ग्लास मधून तो पाहतोय आणि त्याच्यातून तो समजून घेतोय की समाज माझ्याबद्दल काय परसेप्शन ठेवतं आणि समाज माझ्याबद्दल काय विचार करतो. ओके, सो नेक्स्ट याच्यामध्ये जर आपण पाहिलं, 20वा प्रश्न हा भारतीय राज्यघटनेचा प्रश्न आहे, परंतु आपल्याला सामाजिक अँगलनेच विचारलेला आहे. भारतीय राज्यघटनेचा 1 ते 51 जे आपले आर्टिकल आहेत, कलम आहेत, ते कलम आपले काय असे पाहिजेत, तोंडपाठ असले पाहिजेत. त्याच्यावर प्रश्न आपल्याला 2 ते 3 प्रश्न आपल्याला इथे विचारतात कोणत्याही परीक्षेमध्ये. त्याच्यात आपण जर बघितलं, भारतीय नागरिकांना मोफत व समान न्याय देण्याचं, हे तुम्हाला कोणी विचारलं तरी याचा आर्टिकल कोणता असणार आहे, 39 अ, हे मोफत व समान न्यायाच्या संदर्भात हे आर्टिकल म्हटलं जातं. ओके, त्यानंतर 21वा जो आहे, भारतात आपराधिक न्याय व्यवस्थेत जनतेच्या सहभागाची कोणत्या शतकाची शतकाच्या शेवटी 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 सुरुवात झाली, म्हणजे एखादा आपराधिक न्याय व्यवस्थेत जनतेचा सहभाग कधी पासून वाढू लागला, तर 19व्या शतकाच्या शेवटी, 19व्या शतकाच्या शेवटी आपल्याला हे सगळं पाहायला मिळालं. ओके, त्यानंतर सती जाण्याच्या कृत्यास प्रतिबंधक कायदा जो आहे, सती प्रतिबंधक कायदे 1987 नुसार आमरण तुरुंगवासाची शिक्षा खालीलपैकी कोणत्या अपराधासाठी होऊ शकते. ओके, 22वा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सती जाण्याचा प्रयत्न करणे, सती जाण्यास प्रवृत्त करणे, सतीचा गौरव करणे, जिल्हाधिकारी व जिल्हा न्याय दंडाधिकारी यांच्या मनाई हुकुमाचा भंग करणे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं, सती जाण्याचा प्रयत्न करणे हे स्वतःहून आहे, स्व म्हणजे स्वतः जाते आणि ते स्वप्रेरित आहे, बरोबर, जे की चुकीचं आहे, परंतु ते स्वतःच्या प्रेरणेने आहे. इथं काय आहे तर दुसऱ्याच्या प्रेरणेने आहे, बरोबर, म्हणजे काय, प्रवृत्त केलंय, प्रवृत्त केलंय, त्यामुळे याची इंटेन्सिटी खूप हाय असणार आहे. का? कारण आमरण तुरुंगवासाची शिक्षा द्यायची आहे, त्यामुळे ते कृत्य पण तेवढंच हिनियस असलं पाहिजे. ओके, तर सतीचा गौरव करणे, आता याच्यामध्ये प्रवृत्त करणे आणि गौरव करणे याच्यामध्ये थोडस हे आपण म्हणू शकतो याची इंटेन्सिटी कमी आहे आणि हा जास्तच आपल्याला म्हणू शकतो की इंटेन्स असा पद्धतीचा गुन्हा आहे आणि त्यामुळे त्याची शिक्षा पण त्याच पद्धतीची आहे. पर्यायी आपल्याला 2 उत्तर 22 पाहायला मिळतात. केंद्रीय समाज कल्याण मंडळाच्या सर्वसाधारण मंडळाचे जनरल बॉडीमध्ये किती सदस्य असतात? 23 मध्ये आपल्याला 23 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असणार आहे 56 सदस्य असणार, केंद्रीय समाज कल्याण मंडळ याच्या संदर्भात प्रश्न. आता जसं की राज्य समाज कल्याण सल्लागार मंडळ आपण पाहिलं, तसंच केंद्रीय समाज कल्याण मंडळ, वेगवेगळे काही इन्स्टिट्यूट असतात, काही बॉडीज असतात, काही एनजीओ असतात जे समाजाच्या वेलफेअर साठी काम करतात, तर त्यांच्या दृष्टीने पण आपल्याला अभ्यास करायचा, त्यांची स्थापना कधी, त्याच्यामध्ये कोण कोण असतं, त्यांची रचना कशी आहे, तर याच्याबद्दलची पण आपल्याला इत्यंभूत माहिती ठेवणं गरजेचं असणार आहे, कारण त्याच्यावर प्रश्न आपल्याला अपेक्षित असणार आहे. ओके, अगेन योजनेवर प्रश्न किंवा मंडळांवर प्रश्न हे आपल्याला अपेक्षित आहे, संस्थेवर प्रश्न जसं अलीकडे म्हटलं त्याच पद्धतीचा प्रश्न, तो म्हणजे कोणता, तर महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची स्थापना महाराष्ट्र शासनाने कोणत्या अधिनियमाअंतर्गत 10 जुलै 1978 रोजी केली? ओके, तर त्याचं उत्तर असणार आहे कंपनी कायदा अधिनियम 1956. आता माहितीच्या अधिकाराखाली आपण तो बघतो की असं कोणत्या महामंडळाचे होते का, नाही होत. सहकार अधिनियम, सहकार हा पूर्णपणे वेगळा आहे आणि इथे विकास महामंडळ याच्या संदर्भातला आहे, त्यामुळे हे तर उत्तर नसणारच आहे. आणि धर्मदाय अधिनियम, याच्याशी कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही, परंतु धर्मदाय अधिनियम हे पूर्णपणे वेगळं आहे आणि ते याच्याशी संदर्भात अजिबात नाही. सो महात्मा फुले मागासवर्ग जो विकास महामंडळ आहे तो कंपनी कायदा अधिनियम 1956 अंतर्गत आलाय. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल इन फ्युचर की महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली, बरोबर, तर त्याचं उत्तर तुमचं असणार आहे 10 जुलै 1978. 10 जुलै 1978 हे तुमचं उत्तर असणार आहे. तो असा प्रश्न देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो या बीटवर, किंवा तुम्हाला अगेन सेम पद्धतीचा प्रश्न विचारला जाईल की असंही विचारला जाईल की महाराष्ट्र शासनाने
10 जुलै 1978 रोजी कंपनी कायदा अधिनियम 1956 साली कोणत्या महामंडळाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर असेल तुमचं महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ. म्हणजे एकच प्रश्न पण 3-4 अँगलने कसा फिरवून विचारला जाऊ शकतो हे आपण पाहिलं. तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्याला कंपनी कायदे अधिनियम 1956 हे असणार आहे. 25 प्रश्न, अस्पृश्यता निवारण, सांप्रदायिक एकता आणि दारूबंदी, नई तालीम इत्यादी उद्देशाने प्रेरित चळवळ कोणती? या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. अशी कोणती? अस्पृश्यता निवारण, सांप्रदायिक एकता, दारूबंदी आणि नई तालीम. हे सर्वोदय योजना म्हणून एक होती, त्या सर्वोदय योजनेचा हे भाग आहे. तर या नवीन नवीन ज्या योजना आहेत त्यांच्याबद्दलचं आपल्याला माहिती असणं गरजेचं असेल. ज्या भूतकाळातल्या आहेत त्यांची माहिती, त्यांचं साल याच्याबद्दल देखील आपल्याला माहिती ठेवावी लागेल. त्यानंतर इंडियन असोसिएशन ऑफ ट्रेन्ड सोशल वर्कर्स ची स्थापना कोणत्या साली? बघा पुन्हा एकदा, सोशल वर्कर्स जे आहे, ट्रेन्ड सोशल वर्कर्स, त्यांच्या संदर्भातली एक संस्था आहे आणि त्या संस्थेची स्थापना विचारले बरोबर. तर त्या संस्थेची स्थापना कधी झाली याच्यावर प्रश्न आपल्याला उत्तर विचारलं. याचं उत्तर 1963 आहे. डायरेक्ट आहे, फॅक्च्युअल आहे आणि त्यामुळे आपल्याला कधी कधी तुम्हाला हे पण विचारलं जाईल याचा फुल फॉर्म काय, तर तो फुल फॉर्म हा असणार आहे. अशा पद्धतीचा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो. समाज व्यवस्था टिकवण्यासाठी तसेच समाजातील मानव संस्थांची व मानव शक्तीची वाढ करण्यासाठी व टिकवण्यासाठी कोण कार्य करतं बरोबर? तर याच्यामध्ये समाज व्यवस्था टिकवायची आहे, समाजातील मानव संस्था आणि मानव शक्तीची वाढ करायची आहे, टिकवण्यासाठी कोण कार्य करतं? आता जर बघितलं समाज कार्य हे पण असेल उत्तर, सामाजिक चळवळ हे पण उत्तर असेल, समाज सुधारक हे पण उत्तर असणार आहे, सामाजिक कायदे हे पण उत्तर. आपल्याला चारही एकदम जवळचे ऑप्शन्स आहेत आणि त्याच्यामध्ये मोस्ट प्रोबॅबल कोणता आहे, म्हणजे जो की आपल्याला उत्तर हेच उत्तर आहे आणि याच्यावरच आपल्याला थांबावायचं असं पद्धतीचं एक पाहावं लागेल. त्याच्यामध्ये समाजशास्त्र जर समाज व्यवस्था टिकवण्यासाठी जर आपण बघितलं आणि यांच्या शक्तीची वाढ, ऑब्विस आहे समाज सुधारक करू शकतात आणि हे समाज व्यवस्था टिकवू देखील शकतात, परंतु ते तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला यश आपण आपल्या इतिहासामध्ये जे समाज सुधारक होऊन गेले त्यांना आलेलं पाहायला मिळत नाही. एक टिकवण्याच्या दृष्टीने दोन्ही बाजूने, म्हणजे समाज एक एखादा समाज असेल आणि सामाजिक दृष्टी यांच्यावर काही अन्याय होत असेल आणि जो दुसरा समाज आहे तो करत असेल, तर ह्या दोघांमधलं अंडरस्टँडिंग खूप गरजेचं असणार आहे आणि ह्या दोघांमधलं अंडरस्टँडिंग तेव्हाच वाढीस लागेल जेव्हा हे दोन्ही समाज आपल्याला बदलाला प्रवृत्त होतील एकमेकांना आणि त्या सगळ्या गोष्टी प्रॉपर वे मध्ये घडतील, त्यावेळेस आपण म्हणू की सामाजिक सुव्यवस्था तिथे स्थापित झालेली आहे. सो समाज सुधारकांचे प्रयत्न अजिबात आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाहीत, परंतु काही प्रमाणामध्ये आपल्याला त्यांना थोडस ह्या सगळ्या लार्जर स्केलमध्ये पाहताना थोडस बाजूला ठेवायला लागेल. सामाजिक चळवळी यांचा देखील योगदान खूप मोठा आहे, समाज कार्याचं तर ऑब्विस आहे, ते तर दीर्घकाळापासून आतापर्यंत चालतच आलेलं आहे, परंतु जर आपल्याला काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करायचं असेल किंवा त्यांच्यावर बंधनं लादायची असतील, सामाजिक कायदे काय करतात, कायदे तुमच्यावर तुम्हाला फोर्स करतात त्या गोष्टी करण्यासाठी, सामाजिक सलोखा राखण्यासाठी, समाज व्यवस्था सुस्थितीमध्ये ठेवण्यासाठी किंवा ती मानव शक्ती आणि मानव संस्थांची वाढ करण्यासाठी सामाजिक कायदे हे तुम्हाला सर्वोपरी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे कायद्याचं प्रोटेक्शन आणि त्याच्यावरून मग आपल्याला ह्या गोष्टी साध्य झालेल्या पाहायला मिळतील. त्यानंतर लोक कार्यक्रम व ग्रामीण प्रौद्योगिकी परिषद, ज्याला कपार्ट आपण असं म्हणतो, या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? तर ही जी संस्था आहे ती 1986 मध्ये स्थापन झालेली आहे. कपार्ट ही जी आपली पंचवार्षिक योजना आहे आणि पंचवार्षिक योजनेमध्येच काही आपण असं म्हणू शकतो की लोकांसाठी, म्हणजे ग्रामीण भागातील लोकांसाठी तुम्हाला काही अमेनिटीज प्रोव्हाइड करण्याच्या संदर्भातली ही योजना होती आणि अतिशय चांगली योजना होती. 1986 मध्ये तिचा प्रभाव देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला आणि पंचवार्षिक योजना काही प्रमाणात सक्सेसफुल होण्याच्या मागे ही योजना पण त्याच्यामध्ये एक आपला खारीचा वाटा बजावत होती. सो त्याच्यानंतर वेठबिगारी उच्चाटन कायदा 1976 उद्देश काय याच्याबद्दल आपल्याला विचारलं. अगेन मी म्हटलं तुम्हाला कायदा विचारतील आणि कायद्याचा उद्देश काय हे आपल्याला माहित पाहिजे बरोबर. तर तो वेठबिगारीच्या संदर्भात आहे, वेठबिगारीच्या संदर्भात कायदा आहे. वेठबिगारी म्हणजे तुम्हाला बॉन्डेड लेबर कन्सेप्ट माहिती असेल. मजुरांना ओळखणे ऑब्विस आहे, आयडेंटिफिकेशन होतं त्याच्यामध्ये, कोण कुठे काम करतोय आणि कशा संदर्भात आयडेंटिफिकेशन, त्यांची सुटका करणे बरोबर, त्यांना तिथून सोडवणूक करणे हे कायद्यामध्ये असणार आहे. तर जबरी संमतीपत्र लादणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा करणे, म्हणजे जबरदस्ती काहीतरी संमतीपत्र त्यांच्यावर लागलंय तर त्या गुन्हेगारांना शिक्षा करण्यासंदर्भात हा कायदा सांगतो. त्यानंतर दक्षता समित्यांच्या नियमित बैठका घेणे, ज्या काही
दक्षता समित्या आहेत, त्यांचे देखील आपल्याला काय करावे लागतील, बैठक घेण्याच्या संदर्भात देखील हा कायदा आपल्याला सांगत असतो. त्यामुळे हे चारही ऑप्शन याचे बरोबर असणार आहेत. उत्परिसर वरील पैकी सर्व हे उत्तर याचं असेल. व्यक्ती विकासाचा मनोविश्लेषण सिद्धांत खाली पैकी कोणी मांडला? अगेन सिद्धांत कोणाचा आहे, मनोविश्लेषणाचा कोणाचा, व्यक्ती विकासाचा कोणी मांडलाय असा प्रश्न आहे आपल्याला. याच्यावर जे काही थिंकर्स आहेत ना, ज्याच्यावर 10 ते 12 प्रश्न तुम्हाला डायरेक्ट विचारले जातील, थिंकर्स आणि थेरीज, किंवा थेरी आणि मग थिंकर, किंवा जोड्या लावा आपण तुम्हाला विचारलं जाईल अशा पद्धतीने. ओके, सो सिगमंड फ्रॉइड नावाचा जो थिंकर आहे ना, त्याची ही थेरी आहे मनोविश्लेषण व्यक्ती विकासाचा. ओके, त्यानंतर पुढे व्यक्ती मोठेपणाची किती यशस्वीपणे टिंबटिंब करेल ते लहान वयात प्रस्थापित होणारे वर्तन व सवयी अभिवृत्ती इत्यादीवरून ठरवले जाते. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला असं म्हटलंय की व्यक्ती मोठेपणी किती यशस्वीपणे नियोजन करेल, प्रगती करेल, कार्य करेल ते लहान वयात प्रस्थापित होणारे वर्तन प्रकार. लहान वयात प्रस्थापित होणारे वर्तन प्रकार, त्याच्या सवयी व अभिवृत्ती. ठीक आहे, अभिवृत्ती म्हणजे ऍटिट्यूड ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, बऱ्यापैकी पोरं ऍटिट्यूड आणि इगो याच्या बरोबर गल्लत करतात, पण ऍटिट्यूड ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे, इगो ही निगेटिव्ह गोष्ट आहे. तुम्हाला अहंकार गर्व वगैरे होणं ते इगो मध्ये जातं. ऍटिट्यूड म्हणजे आपलं आपल्याकडे काय आहे, आपली आपण आपली कोणकोणते वीक पॉइंट आहेत, आपले कोणते स्ट्रॉंग पॉइंट आहेत, हे जाणून जे आपण काही बिहेव्हिअर करतो त्याला ऍटिट्यूड म्हणतो, अभिवृत्ती त्याला म्हटले जाते. तर व्यक्ती मोठेपणाची किती यशस्वीपणे समायोजन, समायोजन म्हणजे पूर्णपणे आपण म्हणू शकतो की ऍडजस्टमेंट टाईप, किंवा किती प्रकारे तो अडॅप्ट करू शकतो सिच्युएशन लगेच. तर ते लहानपणी जे काही वर्तन प्रकार सवयी त्याच्या आहेत, त्याचा ऍटिट्यूड आहे, त्याच्यावरून ठरवलं जाणार असतं. त्यामुळे समायोजन याचं उत्तर असणार आहे. आणि मोठेपणी यशस्वीपणे समायोजन करेल. ओके, यशस्वीपणे समायोजन म्हणजे ज्या काही गोष्टी तो अडॅप्ट करेल, ऍडजस्ट करेल, किंवा या सगळ्या प्रवासामध्ये पॉझिटिव्ह वे मध्ये आपण ते घ्यायचंय, आणि त्या अडॅप्ट केलेल्या गोष्टी या लहानपणीच्या ह्या सगळ्या गोष्टींवरून घडणार आहेत. ओके, हे बेसिक अंडरस्टँडिंगवर किंवा बेसिक ज्या काही सामाजिक संकल्पना आहेत त्याच्यावरचा प्रश्न होता तो. कल्याणकारी अर्थशास्त्रातील विवेचनाच्या मुळाशी टिंबटिंब निर्णय असतात. तर स्वयं निर्णय, कल्याणकारी अर्थशास्त्र याचा जर विचार केला आपण, तर वेलफेअर म्हणजे वेलफेअर इकॉनॉमी असं आपण म्हणू याला, वेलफेअर इकॉनॉमिक्स. वेलफेअर इकॉनॉमिक्स म्हणजे काय, की तुम्हाला काही पर्याप्त म्हणजे आपण म्हणू की संसाधनांचं, पर्याप्त संसाधनांचं, पर्याप्त संसाधनांचे समता मूलक वितरण. ठीक आहे, हे तुम्ही शब्द ऐकला असेल, पर्याप्त संसाधनांचं समतामूलक वितरण म्हणजे इक्वेटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस. बरोबर, अवेलेबल रिसोर्सेसच काही इक्वेटेबल काय आपण करतो, एक वितरण करतो, आणि त्याच्याबद्दलची ही कल्याणकारी अर्थव्यवस्थे अर्थशास्त्राची आपल्याला गोष्ट पाहता येईल. तर त्याच्या मुळाशी कोणते निर्णय असतील, तर नैतिक निर्णय असतात. बरोबर, स्वयं म्हणजे आपण जर स्वयं पकडला तर तो कल्याणकारी होईल का? नाही, कल्याणकारी नाही होणार. का? कारण आपण स्वतःचा विचार करतोय. तो सामाजिक इथे कन्फ्युजन होऊ शकतं, आर्थिक तर येणार नाही, कारण कल्याणकारी आर्थिक निर्णय नसतात त्याच्या मुळाशी कोणतेही. कारण आर्थिक निर्णय असेल तर ती कल्याणकारी नाही होणार, मग त्याच्यामध्ये प्रॉफिट लॉस पाहिलं जाईल. आणि कल्याणकारी जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी याच्यामध्ये लॉसेसच असतात, कारण ते सोशल स्कीम्स किंवा इतर गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट त्या योजनांमध्ये झालेली असते, त्याच्यातून फायदे काही नसतात. तर सोशल जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सुधारण्यावर भर देण्यात प्रयत्न केलेला असतो. सो आर्थिक आणि स्वयं हे दोन्ही ऑप्शन्स कट होतील. सामाजिक निर्णय आणि नैतिक निर्णय यांच्यात तुम्ही दोघं काय म्हणू शकता, कन्फ्युजन होऊ शकतं, परंतु नैतिक जास्त बेटर आपल्याला पाहायला मिळेल. कारण का? कारण तुम्हाला जर समतामूलक वितरण करायचं आहे तुमच्याकडे जे काही संसाधन आहेत त्यांचं, तर मात्र तुम्हाला नैतिक दृष्टीनेच निर्णय घ्यावे लागणार आहेत. म्हणजे तुम्हाला एथिकल असणं खूप गरजेचं राहील, आणि त्या अँगलने तुम्ही विचार केलात की तुम्हाला काय साधता येईल, तर जे काही कल्याणकारी अर्थशास्त्राचं विवेचन आहे त्याच्यामुळेशी हे निर्णय असतात, आणि त्याच्यामुळे हे कल्याणकारी अर्थशास्त्र घडतं असं आपल्याला पाहायला मिळतंय. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आपला थिंकरवर आहे. ब्रॉन फ्रेन ब्रेनर यांच्या मते व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणाऱ्या पर्यावरणाच्या स्तरामध्ये खालीलपैकी कशाचा अंतर्भाव नाही म्हटलंय. ओके, सो जे नाही म्हटलंय किंवा आहे म्हटलंय ते त्याला आपण हायलाइट करून घ्यायचा, आणि मग उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा.
हातिंकरने जो काही व्यक्तिमत्व विकासावर पर्यावरणाच्या स्तरामध्ये म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये अनुवांशिक यंत्रणा हे उत्तर ह्याच्यामध्ये नसणार आहे. हे आहेत सूक्ष्म यंत्रणा, मध्यम यंत्रणा, बाह्य यंत्रणा, हे असेल हे नसेल, त्यामुळे आपल्याला नाही विचारलंय, परिणामी उत्तर चार असेल. बहुसंस्कृतीवादाचे लक्षण कोणते? ओके, बहुसंस्कृतीवादाचे लक्षण कोणतं आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. विविधतेला मान्यता, बहुसंस्कृतीवाद म्हणजे विविधतेला मान्यता, एवढं तर माहित आहे. स्वातंत्र्य, समता आणि न्यायाचा हक्क हे पण आहे. व्यक्तिवादाचा स्वीकार हे सुद्धा योग्य आहे. त्यानंतर ज्यांचे अस्तित्व टिकते ते लायक. आता बहुसंस्कृतीवाद म्हणजे सगळ्यांचं सह अस्तित्व, म्हणजे मी म्हणेन ए हा व्यक्ती, बी हा व्यक्ती, सी हा व्यक्ती, या वेगवेगळ्या संस्कृती आहेत आणि हे संस्कृती कशा आहेत एकत्रितपणे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे विविधतेला मान्यता आहे या समाजात, हो आहे. स्वातंत्र्य, प्रत्येक जण आपापली संस्कृती जपतंय का? हो जपतंय. न्यायाचा हक्क त्यांना मिळतंय का? हो आहे. त्याच्यामध्ये समता आहे का? आहे. व्यक्तिवादाचा स्वीकार केला जातोय का? केला जातोय. आता ज्यांचे अस्तित्व टिकते ते लायक, म्हणजे जे कोण अस्तित्व टिकेल आणि एखादं अस्तित्व नष्ट होईल तर ते लायक नाहीत असं होणार नाही. हे निगेटिव्ह टर्म आपल्याला इथे पाहायला मिळते. या तीन टर्म जर पाहिले तर पॉझिटिव्ह आहेत, ही एक निगेटिव्ह टर्म आहे. परिणामी आपण बघितलं, आपल्याला लक्षण विचारलंय, कोणतं लक्षण असणार आहे तर अ ब क असणार आहे. ड उत्तर असेल का? नाही. का? कारण याच्यामध्ये जे ज्यांचे अस्तित्व टिकते ते लायक, म्हणजे अस्तित्व टिकण्यासाठी स्पर्धा होणार दोघांमध्ये, कोणत्याही दोघांमध्ये. आणि स्पर्धा झाली तर त्याच्यामध्ये कोण ना कोणतरी जिंकणार, कोणतरी हारणार. संस्कृतीच्या दृष्टीने कुठली हारली संस्कृती, जिंकली संस्कृती असं नसतं. तर बहुसंस्कृतीमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळेल की सह अस्तित्व पाहायला मिळतं कोणतीही. म्हणजे आपण जर बहु धर्माच्या बाबतीत पाहिलं, बरोबर, संस्कृती आणि धर्म हे वेगळे आहेत, ते अजिबात त्याच्यामध्ये गल्लत करायची नाही. ओके. त्यानंतर वेगवेगळ्या काही परंपरा असतात, चालीरीती असतात, लोकरीती असतात, बरोबर, तर त्यांचं सह अस्तित्व तर तेही आपल्याला पाहायला मिळतं. संस्कृती ही खूप मोठी ब्रॉडर कन्सेप्ट आहे, ठीक आहे, तर त्या दृष्टीने आपल्याला पाहायचं आहे. सो ही निगेटिव्ह टर्म आहे आणि याच्यामध्ये स्पर्धा जाणवते, जेणेकरून कुठेही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत नाही आणि ते सह अस्तित्व यावर भर जास्त दिला जातो, ना की ज्यांचे अस्तित्व टिकते ते लायक अशा पद्धतीने. त्यामुळे बहुसंस्कृतीवाद जो आहे तो आपल्याला इथे काय करता येईल, त्याचं लक्षण जे आहे ते इथे मार्क करता येईल, अ ब क. त्यानंतर ज्या व्यक्ती टिंब टिंब दुःखी असतात त्या मोठेपणी दुःखी होण्याची शक्यता अधिक असते. आता जे लहानपणी उगाच रडत राहतात ते मोठेपणी पण रडतच राहणार, त्यांच्यामध्ये काय चेंज होईल का? नाही. तर बाल्यावस्थेमध्ये दुःखी असतात ते मोठेपणी पण दुःखीच असतात. आता तुम्ही इथे तारुण्य अवस्था, पौगंड अवस्था, किशोर अवस्था या जवळपास सारख्याच आहेत, बरोबर. आणि ही याच्यामध्ये बाल्यावस्था थोडीशी आधी आणखी खाली असण्याची शक्यता. म्हणजे काय की जर तुम्ही काही वयोगटांचे विचार केले तर किशोरावस्था म्हणजे 15 ते जनरली 18 दरम्यानचं वयोगट असू शकते, तारुण्य अवस्था म्हणजे याच दरम्यानची अवस्था आहे, पौगंड अवस्था पण याच दरम्यानची असू शकते, बाल्यावस्था याच्या पण खाली म्हणजे 12 पण खाली आपण म्हणू शकतो, 7 ते 12 दरम्यान, बरोबर. शिशु वगैरे ते सगळे 1 ते 5 मध्ये, 0 ते 5 मध्ये असतील. तर ते आपलं एक बेसिक अंडरस्टँडिंग, याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, जे बाल्यावस्थेत दुःखी असतात ते मोठेपणे दुःखी असण्याची शक्यता असते. तर हे प्रश्न तुम्हाला कुठे पुस्तकात किंवा कुठे तुम्हाला पाहायला मिळणार नाही, हे तुमच्या काय अंडरस्टँडिंग वरून सुटणार आहे की तुमचा सिलेबस ज्यावेळेस तुमचा पूर्ण होईल त्यावेळेस तुमचा एक सोशोलॉजिकल अँगल तयार होईल प्रत्येक प्रश्नाला बघण्याचा, त्याच्यामध्ये ते उत्तर तुम्हाला मिळू शकतात. मानव विकास निर्देशांकांची संकल्पना कोणी मांडली असा प्रश्न विचारला. 1990 मध्ये ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली, UNDP मध्ये पहिल्यांदा हे जे कन्सेप्ट मांडले हे कन्सेप्ट मध्ये सगळ्यात जास्त योगदान. तुम्ही जर MPSC चा अभ्यास करताय तुम्हाला हे उत्तर डायरेक्ट मार्क करता येतं, ते म्हणजे मेहबूब उल हक आणि अमर्त्य सेन, ठीक आहे, या दोघांनी ही संकल्पना मांडली. आणि याच्यावर प्रश्न तुम्हाला करंट अफेअरच्या दृष्टीने पण विचारण्याची शक्यता असेल. काय की मानव विकास निर्देशांक सध्याचा जो आहे 2022-23 दरम्यानचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला इंडियाची रँक किती आहे, बरोबर, इंडिया रँक याच्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारला येऊ शकतो. किंवा याच्यामध्ये या वर्षीची थीम काय असणार आहे, बरोबर, याच्या या वर्षी थीम काय असेल त्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला मानव विकास निर्देशांक त्याच्यावर प्रश्न विचारतील. किंवा याच्यामध्ये जे काही डायमेन्शन्स आहेत वेगवेगळे, म्हणजे आयुर्मान आहे, बरोबर, त्यानंतर तुमचं शिक्षण आहे त्याच्या संदर्भात, बरोबर, त्यानंतर तुमचं राहणीमान, तरी या संदर्भात देखील तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतो. हे तुमचे इंडिकेटर्स आहेत. आणि थीम काय आहे, इंडिया रँक काय आहे, करंट अफेअरच्या दृष्टीने प्रश्न विचारला जाईल, त्याचबरोबर ही संकल्पना कोणाची आहे
आणि हे कधी मांडली गेली ती पण आपल्याला प्रश्न, म्हणजे चार पाच प्रश्न आपण इथेच डिस्कस केले अशा पद्धतीने प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असेल. त्यानंतर पुढे, नागरी हक्क संरक्षण अधिनियम नुसार खालीपैकी कोणत्या कृत्यासाठी वैध कारवाई करता येणार नाही म्हटलंय. ओके, नागरी हक्क सिव्हिल राईट प्रोटेक्शन जो आहे त्याच्याबद्दलचा हा प्रश्न 1955 चा. धार्मिक निसमर्थता लादणे, नंतर मग धार्मिक निसमर्थता लादणे हे तर त्याच्यामध्ये दिलेलंच आहे बरोबर, नागरी हक्क संरक्षण याच्यामध्ये. त्यानंतर, लोकसेवकाने अपराधास अपप्रेरणा दिल्याच्या अभिकथनास शासनाची पूर्वसंमती न घेता आरोप करणे. पुढे बघूयात, सामाजिक निसमर्थता लादणे ऑब्व्हियस आहे हे पण असणारच आहे. धार्मिक वैचारिक अशा कोणत्याही कारणाने अस्पृश्यता पालनाचे समर्थन करणे याच्यावरून पण लादता येईल. आपल्याला काय म्हटलंय की येत नाही, कारवाई करता येत नाही, तर आपला ऑप्शन दोनच राहते त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये शंका होती तोच. लोकसेवकांना अपराधात अपप्रेरणा दिल्याच्या अभिकथनात शासनाची पूर्वसंमती न घेता, पूर्वसंमतीची काही आवश्यकता नाही, तुम्ही आरोप करू शकता. ओके, त्यामुळे हे चूक असणार आहे. याचं उत्तर, नागरी हक्क संरक्षण अधिनियमचा कायदा तुम्हाला व कायदा पूर्ण पाठ करण्याची आवश्यकता नाही, परंतु त्या कायद्यामध्ये काय दिलंय, त्याचा उद्देश काय बरोबर, तो कायदा कधी आला, त्याची एन्फोर्समेंट कधीची आहे, तर त्याच्याबद्दलची बेसिक, म्हणजे आपण जे म्हणतो ना इंग्लिश मध्ये एक चांगला शब्द आहे तो म्हणजे कोणता, सॅलियंट फीचर, सॅलियंट फीचर्स ऑफ, असं तुम्हाला विचारलं जातं कधी कधी, सॅलियंट फीचर्स ऑफ डॉट डॉट डॉट, म्हणजे तसंच याच्याबद्दलचं. नागरिक सिव्हिल राईट प्रोटेक्शन ऍक्ट 1955, याचं जे काही सॅलियंट फीचर आहेत ते आपल्याला करणं, जे काही 7-8 मेन मेन मुद्दे ते एकदा केले की त्याच्यावरून आपल्याला उत्तरं काढता येतात. भारतीय संविधान कोणत्या विचारधारेचा पुरस्कार करते, पॉलिटीचं क्वेश्चन अगेन, धर्मनिरपेक्षता ऑब्वियस करते, आपण पाहिलंय आपल्याला सरनाम्यामध्येही हा शब्द पाहायला मिळतो. निर्देशक तत्वांच्या संबंधात मूलभूत हक्कांची सर्वोच्चता याच्याबद्दल पण आपण पाहिलेलं आहे, विविध खटले आहेत आणि त्या खटल्यांनी अधोरेखित केले की मूलभूत हक्क कसे महत्वाचे आहेत त्याच्याबद्दल. मूलभूत कर्तव्य ही पण आपल्याला पाहायला मिळतात आपल्या भारतीय संविधानामध्ये. त्यामुळे ऑप्शन काय असेल, वरीलपैकी सर्व. अगेन खूपच सोपं आणि फुल टास्क एकदम क्वेश्चन म्हणतो त्या पद्धतीचा प्रश्न. त्यानंतर, सर्वांचे सर्व कल्याण याच्याबद्दलचा आपल्याला प्रश्न विचारलाय, सर्वांचे सर्व कल्याण म्हणजे काय. आता हे अगेन बेसिक अंडरस्टँडिंग वरचा प्रश्न आपला, तो म्हणजे काय असेल की सर्वोदय, सर्वोदय समाज कार्य म्हणजे काम आहे आणि त्याच्यातून सगळ्यांचं सगळं कल्याण होणार आहे, तर ते थोडंसं आपल्याला पाहायला मिळेल की जरा संकुचित टर्म असल्यामुळे तिथे उत्तर आपल्याला नाही काढता येणार. समाज विकास, सगळ्यांचं सर्व कल्याण म्हणजे समाज विकास, आणि समाज कल्याण हा तर खूपच एकदम आपण असं म्हणू शकतो की समाज कल्याण म्हणजे सगळ्यांचं सगळं होतं का, नाही. सर्वोदय या संकल्पनेची व्याप्ती थोडी मोठी आहे आणि त्यामुळे सर्वोदय सगळ्यांचा उदय म्हणून सर्वांचे सर्व कल्याण याचं आपल्याला उत्तर आपल्याला मिळेल, ते म्हणजे सर्वोदय 1949 चं उत्तर. बाल कामगार प्रतिबंधक व नियमन कायदा 1986, पुन्हा एकदा कायद्यावर प्रश्न, खालीपैकी कोणते वय पूर्ण वय वर्ष पूर्ण न केलेले व्यक्तीस बालक समजले जाते. तर या कायद्यानुसार 1986 च्या कायद्यानुसार प्रश्न विचारलाय, सो त्याचं उत्तर असणार आहे 14 वर्ष. या कायद्यामध्ये 14 वर्ष म्हटलेलं आहे की 14 वर्ष पूर्ण न केलेल्या व्यक्तीला बालक समजलं जाईल आणि ते उत्तर आपल्याला याच्यामध्ये मार्क करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो 41 आहे, तो केंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना कशासाठी करण्यात आली याच्यावरचा प्रश्न. केंद्रीय समाज कल्याण मंडळ, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगितलं की केंद्रीय संस्था त्याचबरोबर राज्य संस्था मध्ये सल्लागारी असतील किंवा इतर कोणत्याही विशेष एका उद्देशासाठी स्थापन करण्यात आलेली कोणतीही संस्था असेल, तर त्या संस्थेचा उद्देश काय, कशासाठी विचारलं म्हणजेच काय, उद्देश काय, अगेन बेसिक लेवलचा प्रश्न, त्यामुळे आपल्याला त्या दृष्टीने अभ्यास करणं गरजेचं असणार आहे. सो केंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना आपल्याला करण्याच्या दृष्टीने जर विचार केला, तर एक बेसिक काय, राज्य आणि केंद्र सरकारचे समाज कल्याणामध्ये दुवा साधणे, तर ते जो काही गॅप आहे ना तो ब्रिज करणं, ब्रिजिंग द गॅप बिटवीन काय म्हणू शकतो आपण, स्टेट अँड सेंटर याच्यामधलं, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांच्यामध्ये जो काही समाज कल्याणामध्ये एक गॅप असेल त्याच्यामध्ये दुवा साधण्याचं काम केंद्रीय समाज कल्याण मंडळ करेल हे आपल्याला पाहायला मिळतं. जर आपण एक जर उत्तर अ जर आपण कन्सिडर केलं की राईट आहे, तर आपलं 2 नंबरचं जे ऑप्शन आहे तो इलिमिनेट होतो आणि त्यामुळे आपल्याला आता प्रोबॅबिलिटी आपली आणखी वाढते की आपण कोणत्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. सो अनुदानित संस्थांच्या प्रकल्प आणि कार्यक्रमाचे मूल्यांकन करणे बरोबर, तर त्यांचं इव्हॅल्युएशन किंवा मूल्यांकन आपण जे करतो, तर ते जे काही अनुदानित संस्था प्रकल्प आहेत त्यांचा कार्यक्रम आहे त्यांचं मूल्यांकन करण्याच्या संदर्भात अ आणि ब पाहायला मिळेल.
सो अ आणि ब आपल्याला असणारे तिन्ही ऑप्शन्स आपले अजूनही लाईव्ह आहेत, एकच एलिमिनेट झालेला आहे. सर्वेक्षण जो काही सर्वे करतो आपण, त्यांच्या माध्यमातून समाज कल्याण संस्थांच्या आवश्यकतांची गरज शोधणे. ऑब्वियस आहे, सर्वेच्या मधून कोणत्या आवश्यकता आहेत आणि त्यांची गरज शोधण्याच्या संदर्भात आपण पाहतो. त्यानंतर समाज कार्यातील प्रशिक्षण कार्यक्रम, ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करणे, ऑब्वियस हे पण बरोबर असणार आहे. सो जो काही आपलं उत्तर आहे तो कोणता असणार आहे, तर चौथा उत्तर, ज्याच्यामध्ये चारही ऑप्शन आपल्याला बरोबर पाहायला मिळतील. नेक्स्ट याच्यामध्ये मॅक्स वेबर, अगेन थिंकर्स वरचा प्रश्न, आणि मॅक्स वेबर हा खूपच आपण म्हणू शकतो की मोस्ट इम्पॉर्टंट सोशियोलॉजीच्या दृष्टीने, सोशल वर्कच्या दृष्टीने आणि एकूणच सोशल अँगलच्या दृष्टीने महत्वाचा थिंकर, की जो पॉझिटिव्ह अप्रोचने या सगळ्या गोष्टींकडे पाहतो. सो आयडियल टाईप हे त्याचा एक थेरी आहे, आणि त्याच्यामध्ये कोणते प्रकार आहेत हे आपल्याला मॅक्स वेबरची आयडियल टाईपची थेरी आणि त्याचे कोणते व्हेरियस प्रकार आहेत हे आपल्याला अभ्यासायचे आहेत सिलेबसमध्ये. तर त्याच्यामध्ये ऐतिहासिक विशिष्ट बाबी, येस हे आहे आयडियल टाईप. त्यानंतर सामाजिक वास्तवाचे अमूर्त घटक हे पण त्याचं असणार आहे आयडियल टाईपचा प्रकार. त्यानंतर विशिष्ट प्रकारच्या वर्तनाची विवेकपूर्ण पुनर्निर्मिती, विशिष्ट प्रकारच्या वर्तनाची विवेकपूर्ण पुनर्निर्मिती हे पण त्याचा प्रकार असणार आहे. सो आपलं उत्तर काय असेल, अ ब क वरीलपैकी सर्व म्हणजेच ड. ओके, आता हा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न विचारला तुम्हाला, ऑप्शन्स इथं तुम्हाला सगळे बरोबर आले त्यामुळे ड इथं तुम्ही मार्क केलं, पण तुम्हाला वाटलं अ आणि क बरोबर आहे तर तुम्ही इथे जाऊ शकला असता, परंतु तसं नाही. डस म्हणजे तुम्ही फक्त ड जरी केलं तरी पण अ ब क त्याच्यामध्ये कव्हर होत आहेत, अशा पद्धतीचा प्रश्न. थोडा वेगळा ऑप्शन इथे फ्रेम केलेला, प्रश्न सोपा होता परंतु ऑप्शन टफ केला, परिणामी आपल्याला प्रश्न पण टफ झाल्याचं पाहायला मिळतं, 42 उत्तर मिळालं. त्यानंतर पुढे, उत्तर बाल्यावस्था ही कोणत्या वैशिष्ट्यांनी ओळखली जाते? तर उत्तर बाल्यावस्था म्हणजे, बाल्यावस्था म्हणजे थोडक्यात आपण 12 म्हणजे 5 ते 12 मध्ये आपण कन्सिडर करतो बरोबर, मग ही 5 ते 7च्या दरम्यान आपली पूर्व असेल बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था 7 ते 12च्या दरम्यान असेल बरोबर. तर ही उत्तर बाल्यावस्था म्हणजे कोणती, तर वय वर्ष 7 ते 12च्या दरम्यानचा काळ. तर या काळामध्ये कोणते वैशिष्ट्य, आता बघा उत्तर बाल्यावस्था ही कोणत्या वैशिष्ट्यांनी, तुम्हाला उत्तर बाल्यावस्था ही जर 7 ते 12 मध्ये आहे हे जर एवढं माहित असेल तर तुम्ही उत्तर इझिली काढू शकता, परंतु उत्तर बाल्यावस्था हे कोणतं वय आहे स्पेसिफिक हे माहित नसेल तर अवघड होऊ शकतं. तर त्यामध्ये बेजबाबदारपणा आणि भांडणे वगैरे ही सगळ्या गोष्टी असतात, हो असतात, ही वैशिष्ट्ये आहेत त्या उत्तर बाल्यावस्थेची. त्यानंतर पुढे, हे प्राथमिक शाळेचं वय असतं बरोबर आहे, प्राथमिक शाळेचं, कारण तुम्ही तुमच्या तुम्हाला 6 वर्षाच्या इथे तुम्हाला शाळेत टाकलं जातं, त्यानंतर तुमचे प्राथमिक शिक्षण तेव्हा सुरू होतं 7 ते 12च्या दरम्यान. हे टोळी वय असतं, त्यामुळे आपल्याला तुम्ही मागाशी बघितलं की एका ठिकाणी आपल्याला शैव अवस्थेच्या दरम्यान आपल्याला विचारलं होतं टोळी वय असतं का, तर ते नसतं टोळी वय, इथे टोळी वय असतं, त्यामुळे ते बरोबर आहे. ही प्रौढत्वाची सीमारेषा आहे, तर प्रौढत्वाची सीमारेषा ही नसणार आहे का, कारण किशोर वय म्हणजे जे आपण म्हटलं होतं प्रौढत्वाची सीमारेषा ही 15 ते 18 मध्ये आपल्याला पाहायला मिळते, तर याच्यामध्ये आपण जे बघतो सीमारेषा इथे पाहायला मिळेल किशोर वयामध्ये किंवा याच्यामध्ये. ओके, तर इथे नसणार आहे ऑब्वियस, त्यामुळे ड आपलं इलिमिनेट केलं तर एकच ऑप्शन जातं, परिणामी आपलं अ ब क हे उत्तर असणार आहे 3 क्रमांकाचं उत्तर. कल्याणकारी अर्थशास्त्राचे जनक, मगाशी आपण बघितलं कल्याणकारी अर्थशास्त्र, त्याच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी बघितल्या की वेलफेअर इकॉनॉमिक्स आणि त्याच्या संदर्भात कोण आहे तो व्यक्ती की ज्याने हा कन्सेप्ट पूर्ण जगाला दिला, तर एसी पिग्यू, पिग्यू म्हणून जे काय आहेत अर्थशास्त्रज्ञ, त्यांना आपण काय म्हणतो कल्याणकारी अर्थशास्त्राचे जनक म्हटलं जातं. सो हे विविध थिंकर्स आहेत, कार्ल मार्क्स याचा तर सोशियोलॉजीवर खूपच मोठा इम्पॅक्ट आहे, यांचे विविध थेरीज आहेत आणि त्याचा देखील अभ्यास आपल्याला करावा लागेल. त्यानंतर कौटिल्य यांचा अर्थशास्त्र, याच्यावर पण आपल्याला पाहावं लागेल की कशा दृष्टीने त्यांनी त्याच्यात गोष्टी सांगितलेल्या आहेत. वी म दांडेकर, पण आपलं उत्तर जे आहे कल्याणकारी अर्थशास्त्राचे ACPU हे असणार आहे. त्यानंतर प्रशासनाचा वापर समुदायाच्या कल्याणाचे व ध्येयपूर्तीसाठी काय म्हणून केला जातो? प्रशासन जे आहे ते समुदायाचं कल्याण आणि ध्येयपूर्तीसाठी वापरलं जातं, म्हणजे प्रशासन आता कोण आहे इथे, एक शासन आहे ठीक आहे. शासनाचं काय काम आहे, धोरण बनवणं, धोरण बनवणं ठीक आहे. त्यानंतर प्रशासन, प्रशासनाचं काय काम आहे, तर ही जी काही धोरणं बनवली त्यांची काय करणं, अंमलबजावणी.
ठीक आहे. आणि ही अंमलबजावणी कुठे करतात ते, तर एकूण समाजावर. समाज म्हणजे आपण एक ब्रॉडर कन्सेप्ट लक्षात घेऊ की खूप मोठा समाज, वेगवेगळ्या जाती धर्म वगैरे नाही. समाज म्हणजे एकूण सगळ्या व्यक्तींनी बांधलेला एक प्रकारचा गट असं आपण विचार करू. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणू की काय करता येईल की शासन ज्यावेळेस समाजावर इम्पॅक्ट टाकत असतं त्यावेळेस त्यांच्या हाताशी कोणतरी एक इन्स्ट्रुमेंट पाहिजे. बरं, तो कोण असतो इन्स्ट्रुमेंट? तर प्रशासन. प्रशासन काय करतं की इन्स्ट्रुमेंट म्हणून काम करतं, एक इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय आपण त्याला म्हणू की एक साधन म्हणून काम करतो, साधन. आणि याच्याद्वारे काय साधला जातो, तर लोककल्याण किंवा ध्येयपूर्ती जी काही करायची आहे त्याच्या संदर्भात, जे काही समुदायाचं कल्याण आणि ध्येयपूर्ती जी करायची शासनाद्वारे केली जाते. आणि प्रशासनाला त्याने काय केलं जातं, एक साधन म्हणून वापरलं जातं आणि त्यांच्याद्वारे हे काम करून घेतलं जातं. म्हणजे शासन स्वतः करतं का? तर नाही. तर प्रशासनाला काय करतो, तो आदेश देतं, GR काढतं. आपण बघतो GR काढतं, इंटरनल सर्क्युलर काढतं आणि त्याच्यातून प्रशासनाला गाईडलाईन्स मिळतात. मग प्रशासनाला तो काही धोरण जो बनवलेला आहे तो धोरण अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात गाईडलाईन्स मिळतात, अंमलबजावणी होते. एकूणच शासन प्रशासनाला साधन म्हणून वापरतं या सगळ्या लोककल्याणासाठी. त्यामुळे आपल्याला त्या दृष्टीने पण विचार करावा लागणार आहे. याचं उत्तर काय असेल? साधन. पर्याय क्रमांक 145 उत्तर. दरवर्षी महाराष्ट्र शासन कोणत्या दिवशी राज्यातील तंटामुक्त गावांची यादी जाहीर करतो? हा त्यावेळेस खूप गाजलेला मुद्दा होता. आणि तंटामुक्त राज्य शासन याच्या तंटामुक्त गाव हे आपले जे तत्कालीन गृहमंत्री जे होते RR पाटील यांच्या दृष्टीने खूपच महत्वाचा एक आपण म्हणू की गावांच्या दृष्टीने तंटा मुक्त करण्याच्या दृष्टीने योगदान या योजनेचं राहिलेलं होतं. आणि याची एक तंटामुक्त गावांची यादी जाहीर केली जायची, त्यांना पुरस्कार देखील दिला जायचं. तर ती 1 ऑगस्ट रोजी ते दिलं जायचं. त्यामुळे अशा गोष्टी आता अलीकडे जर कोणतं असं एखादी प्रोव्हिजन असेल त्या दृष्टीने पण विचार करायचे की त्या काळी गाजलेली योजना होती म्हणून. अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा, अगेन कायदा, आणि त्या कोणत्या कृत्यासाठी स्त्री अपराधी कारावासाऐवजी सुधारगृहात दाखल करण्यात येईल? ओके, म्हणजे कारावासाऐवजी सुधारगृहात, म्हणजे कारावास मध्ये टाकण्यापेक्षा त्यांना कुठे टाकलं जाईल, तर सुधार गृहामध्ये टाकलं जाईल. तर कोणत्या कृत्यासाठी, तर ते आपल्याला बघायचं आहे. ओके, कुंठणखाना चालवणे यासाठी, वेश्या व्यवसायाच्या उत्पन्नावर उपजीविका करणे यासाठी, अनैतिक व्यापाराच्या उद्देशाने व्यक्तीला डांबणे यासाठी, किंवा वेश्यावृत्तीच्या प्रयोजनाने सार्वजनिक ठिकाणी असलेले हावभाव करणे या कारणासाठी. तर यापैकी जे चौथं ऑप्शन आहे त्यासाठी काय करण्यात येईल, या कायद्याचा प्रोव्हिजन आहे ते. ओके, या कायद्याचं प्रोव्हिजन आहे आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने आपल्याला काय करता येईल, इथे उत्तर मार्क करता येईल, ते म्हणजे चौथ्या क्रमांकाचं. स्व हा जीवनाचा गाभा असून व्यक्ती नेहमी स्वला टिंब टिंब ठेवण्याचा प्रयत्न करते. आता स्व हा जीवनाचा गाभा आहे, तुम्हाला बघा, म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं स्वचा विचार केला, इथे स्व दिलंय, जीवनाचा काय आहे, गाभा आहे, असून व्यक्ती नेहमी काय करते, स्वला कुठे ठेवणार मग? जर तो गाभा आहे तर त्याला केंद्रस्थानी ठेवणार ना, केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न करणार नेहमी. तर याचं उत्तर जे आहे ते केंद्रस्थानी असेल. ओके, केंद्रस्थानी याचं उत्तर असेल, कारण स्व हा जर जीवनाचा गाभा असेल तर स्व हाच केंद्रस्थानी असणार. तो विकसित असेल, जागृत असेल, मनात असेल, हे खूपच वेग ऑप्शन्स पण आहेत आणि ते आपल्या जवळपास पण नाहीत. सो केंद्रस्थानी, केंद्रस्थानी म्हणजे सेंट्रलला, गाभा म्हणजे तो जो काही एखादी ऍक्टिव्हिटी असेल त्याचा गाभा, आणि हा स्व आहे प्रत्येकाचा, तो स्वच राखला जातो. सेल्फ ज्याला आपण म्हणतो किंवा मी म्हणतो, हा एक सोशियोलॉजी मधला एक कन्सेप्ट आहे. तर त्याच्याबद्दल पण आपल्याला जाणून घ्यायचंय आपल्या पूर्ण सिलेबसमध्ये. सो या ठिकाणी ऑप्शन्स वरून पण आपण इथे इलिमिनेट करू शकत होतो आणि डायरेक्ट उत्तर काढू शकत होतो. 1950 दशका दरम्यान टिंब टिंब पाठिंब्याने कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करण्यात आला. आता हा 1950 दशकातला आहे, बरोबर, आणि कुठला आहे, तर भारतातला आहे, बरोबर, भारतातला कार्यक्रम असणार आहे. तर भारत 1950 एवढा आर्थिक बोजाखाली होता किंवा स्वतंत्र झाला होता, त्यानंतर लगेच 3 वर्ष होती आणि याच्यामध्ये भारतामध्ये लोकांचीच अवस्था खूप वाईट होती. तर लोकांच्या पाठिंब्याने कुठली योजना सुरू होईल का, कार्यक्रम सुरू होईल का, हेच चुकीचं वाटतंय. त्यामुळे हे इलिमिनेट होईल आपलं, बरोबर. 1950 रेफरन्स दिलंय ना, त्यावेळेस भारतासमोर खूप समस्या होत्या, खूप साऱ्या. ज्यावेळेस फाळणी झाली त्यानंतर फाळणीच्या समस्या, लोकांचं पुनर्वसन होतं, आरोग्याच्या समस्या होत्या, रोजगाराच्या समस्या होत्या, उद्योगधंद्यांच्या समस्या होत्या, इतर सगळ्याच सामाजिक समस्या होत्या, जिथे सामाजिक विषमता, भेदभाव,
जातीभेद या सगळ्या गोष्टी चालू होत्या. त्यामध्ये लोक त्या कंडिशन मध्येच नव्हते की कुठला तरी कार्यक्रम सुरू करतील, आणि हे नॉनसेन्स आहे. लोक तर कुटुंब नियोजन सारखे कार्यक्रम कधी सुरू करतील का उत्स्फूर्तपणे? तर नाही करणार. ओके, त्यानंतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने, पाठिंब्याने. स्वयंसेवी संस्था तेवढ्या कॅपेबल होत्या का त्या काळात? तर आपल्याला तेवढं त्याचं उत्तर नाही मिळतं. बरोबर. नंतर ऑप्शन्स आपले जर कन्फ्युजन होऊ शकतं तर ते कोणतं? जागतिक बँक आणि शासनाच्या. जागतिक बँक त्यावेळेस मदत करू शकले असते आपल्याला, बरोबर, आणि शासन पण आपल्याला त्या गोष्टी करत होतं. परंतु ह्या शासनाचा हा उपक्रम होता आणि शासनाने खूप मोठ्या प्रमाणावर हे राबवलेलं देखील होतं. सो सुरू केलं होतं कोणी? भारताने कधी? 1950 ला. आणि आपल्याला ते कोणाच्या पाठिंब्याने सुरू केलं? तर शासनाच्या, भारत सरकारच्या मदतीने. सो असा प्रश्न पण विचारला जाईल की भारतामध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? ते 1950 ला. कोणाच्या पाठिंब्याने? शासनाच्या. कुटुंब नियोजन करणारा म्हणजे हा पहिला देश होता, हा कोण होता? भारत. तुम्हाला असं ऑप्शन्स पण विचारतील की 1950 मध्ये सुरू करणारा पहिला देश कोणता? फ्रान्स, इटली, भारत किंवा बांगलादेश? असं काही विचारलं तर बांगलादेश तेव्हा नव्हताच, अस्तित्वातच नव्हता. किंवा इतर कोणत्या देशाचा? अमेरिका दिलं. तर ऑप्शन्स आपले काय असेल? तर भारत आपलं उत्तर असेल. तर त्या दृष्टीने देखील PYQ चा आपला अभ्यास असणं गरजेचं आहे. ओके, इथे तुम्हाला सामाजिक संस्था दिल्यात, काही डिपार्टमेंट दिलेत, काही मंत्रालय दिलेत, तर त्यांच्या स्थापना काय आहे, तर त्याच्यावरून हा प्रश्न तुम्हाला फ्रेम केलेला पाहायला मिळतो. तर त्याची रिस्पेक्टिव्ह, जसं की पहिले या बाजूला सामाजिक सुरक्षा विभागाची स्थापना तुम्हाला दिली, कधी करण्यात आली होती? तर सामाजिक सुरक्षा विभागाची स्थापना 1 जून 1964 ला करण्यात आली. त्यामुळे हे एकच लागलं की तुमचं उत्तर डायरेक्ट मिळून जातं. ओके, त्यानंतर समाज कल्याण विभाग नामकरण याचं करण्यात आलं, ते कधी करण्यात आलं? त्याचा वरचा म्हणजे ब चा तीन बघितलं तर इथे ऑप्शन येतं. त्यानंतर सामाजिक न्याय व सबलीकरण जे काही मंत्रालय आहे त्याचं नामकरण करण्यात आलं होतं. तर क चा 2 म्हणजे मे 98, आणि मग जनजाती कार्य मंत्रालय हे 99 ला करण्यात आलेलं होतं. ओके, तो याचं उत्तर आपलं 1 असणार आहे. याचा काय आपला अभ्यास असेल आणि विविध सामाजिक सुरक्षेच्या योजना, त्यांचे विभाग, त्यांचे मंत्रालय आणि इतर काही गोष्टी, त्या आपल्याला त्यांच्या स्थापना सहित पाठ असणं गरजेचं आहे. किमान 1-2 तरी लक्षात आले तरी इलिमिनेशन वरून आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. कंठ ग्रंथीतील दोषामुळे कोणता प्रभाव दिसतो? ओके, तर याच्यामध्ये मतिमंदत्व आणि शरीराची वाढ खुंटणे हे उत्तर आहे. ओके, अगेन सिगमंड फ्रॉइड आपण मगाशी याच्याबद्दल पण एक प्रश्न पाहिला होता. थिंकर्स महत्वाचा आहे. यांनी जो काही व्यक्तिमत्व विकासाच्या अवस्था सांगितल्या त्या अवस्थांचं कोणकोणत्या अवस्था आहेत त्या विचारल्या. तर ह्या अवस्था वेदनाकारक अवस्था, पूर्व संकल्पना काळ, भरीव कार्यान्वय हे नाही, पूर्व नैतिक स्तर, नैतिक विकास, मान्यता, मदत, समाज दायित्व हे पण नाही, अनुकरण, सामाजिक अनुसरण आणि आज्ञाधारकता हे सुद्धा नाही, तर मुखावस्था, उत्सर्जन अवस्था, लैंगिक अवस्था सुप्त काळ आणि पुनरुत्पादक काळ हे त्याचं उत्तर असणार आहे. तर सिगमंड फ्रॉइड याचं ज्यावेळेस आपण एकदम प्रॉपर वे मध्ये ज्यावेळेस त्याच्या थेरीज बघू पूर्ण सिगमंड फ्रॉइडच्या, तर तेव्हा आपण काय करू या सगळ्या थेरीज आणि त्याच्याबद्दलच टाइप्स, त्याचे आपण कोणकोणत्या अवस्था आहेत त्या स्टेजेस एक एक करून त्यांचं आपण एक्सप्लेनेशन देखील पाहून घेऊ. म्हणजे याच्यामध्ये मुखावस्था, उच्चारण अवस्था, लैंगिक अवस्था, म्हणजे तुम्हाला मुखावस्था म्हणजे खाण्यापिण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला इथे सांगितल्या जातील. म्हणजे एक वयोगट असतं 0 ते 1.5 वर्षाच्या दरम्यान तुम्हाला खाण्याच्या सवयी तुम्हाला इथे लावाव्या लागतील, चांगल्या वाईट आणि त्याच्याबद्दलच्या गोष्टी. ओके, उत्सर्जन अवस्था म्हणजे ज्या काही टॉयलेट करण्याच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत, ओके, शिशू आपण तो गट म्हणतो, बरोबर, तर त्याच्याबद्दलचा जो काही वयोगट आहे त्याच्यामध्ये त्याला सवयी लावणं आणि त्याच्याबद्दल एकूणच समाजाची ओळख तिथून सुरू होते. खाण्यापिण्याची सवयी, टॉयलेटच्या सवयी इथून, म्हणजे ते वयोगट पण तेवढं असतं, 1.5 वर्ष ते 3 वर्ष. नंतर लैंगिक सुप्त काळ, याच्यामध्ये आपल्याला 3 ते 5 च्या दरम्यान त्या गोष्टी हळूहळू कळायला सुरुवात होतात, लैंगिक दृष्टीने अवस्था आपली डेव्हलप होत जाते. पुढे आपल्याला म्हणजे 12 नंतर 12 च्या प्लस आपल्याला पुनरुत्पादक काळ, याच्यामध्ये आणखी एक आपल्याला काळ पाहायला मिळेल. ओके, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कोणी सांगितल्या? तर सिगमंड फ्रॉइड यांची जी थेरी आहे त्याच्यामध्ये ह्या विविध वयोगटातल्या अवस्था आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समाजीकरणाची प्रक्रिया ही लहानपणापासून 0 वयोगटापासून तुमच्या पूर्ण एकूण आयुष्यामध्ये कशी कशी डेव्हलप होत जाते तर त्याच्याबद्दलच्या त्या व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भात त्यांनी सांगितलेल्या अवस्था आहेत. सो
सिगमंड फ्रॉइड ह्या व्यक्तिमत्वाच्या अवस्था, मुखावस्था, उत्सर्जन अवस्था, लैंगिक अवस्था, सुप्त काळ आणि पुनरुत्पादक काळ, तर या गोष्टी महत्वाच्या आहेत. समाज पै खालील पैकी समाज कार्याचे कोणते तत्व अचूक नाही? बघा, असे प्रश्न विचारते सोपे असतात, परंतु आपल्याला ऑप्शन काय दिले, प्रश्न काय विचारला, अचूक नाही. अचूक नाही म्हणजे काय? चूक आहे, ठीक आहे. आता चूक आहे म्हटल्यानंतर आपल्याला चूक विचारायचं आहे, कोणतं समाज कार्याचं कोणतं तत्व हे चूक आहे. सामाजिक वास्तविकतेवर विश्वास, बरोबर आहे. अशिलाचा आदर करणे हे पण बरोबर आहे. गोपनीयता सांभाळणे बरोबर, सिक्रेसी. त्यानंतर अशिला बरोबर भावनिक गुंतवणूक ही नसली पाहिजे, प्रॅक्टिकल असलं पाहिजे. वास्तववाद, वास्तवतेवर विश्वास, जर हे बरोबर असेल तर हे भावनिक गुंतवणूक त्याच्याबरोबर चालेल का? तर नाही. या दोन गोष्टी एकमेकांना परस्पर जर आपण बघितलं तर विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो, विरोधाभास. त्यामुळे आपल्याला काय सांगता येईल, हे जे ऑप्शन आहे ते चुकीचं असणार आहे. आणि आपल्याला काय विचारलंय, अचूक नाही म्हणजे चूक आहे विचारले. सो आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 असेल. त्यानंतर जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोणते विचारवंतांनी म्हटले? इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये आपण जर बघितलं तर डॉक्टर बी आर आंबेडकर, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो काही एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये त्यांचा जो आशय आहे या सगळ्या गोष्टींचा, जाती व्यवस्थेवरचा, जात हा एक बंदिस्त वर्ग आहे. याच्यातून बंदिस्त वर्ग म्हणजे काय, की तुम्हाला त्यातून मुवमेंट करता येत नाही. म्हणजे काय, काही व्हर्टिकल मुवमेंट असतात बरोबर, काही हॉरिझॉन्टल मुवमेंट असतात, तर अशा मुवमेंट तुम्हाला करता येत नाहीत. म्हणजेच काय, की एखाद्या जातीत जन्माला आलेला तो कोणत्याही कितीही उच्च जातीत त्याने शिक्षण घेतलं बरोबर, त्याने कोणत्याही मोठ्या प्रकारे हुद्द्यावर तो गेला, कोणत्याही पदावर तो गेला, परंतु जातीतून तो बाहेर पडतो का त्याची जी जात असते त्यातून? तर नाही. म्हणजे तो काय, बंदिस्त वर्ग आहे असं कोणी म्हटलंय, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक थोर विचारवंत, एकूणच भारतीय समाजशास्त्राच्या दृष्टीने आणि पूर्ण जागतिक समाजशास्त्राच्या दृष्टीने जे काही इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये आपला जो कास्ट आणि समाज आणि धर्म याचं जे काही अभ्यास आणि विश्लेषण आहे ते दि बेस्ट, म्हणजे जे काही विचारवंत आहेत त्याच्यामध्ये अगदी टॉपचा विचार आपल्याला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पाहायला मिळते. खालील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत विचारलं आपल्याला, ठीक आहे. तर स्त्री पुरुष तुम्हाला ग्रंथ लिहिणाऱ्या ताराबाई शिंदे सत्यशोधक समाजाच्या खांद्या कार्यकर्त्या होत्या, बरोबर. तर असं आपल्याला ऑप्शन आहे आणि आपल्याला ठरवायचं आहे की चूक आहे की बरोबर आहे, बरोबर. त्यानंतर हे स्त्री पुरुष तुलना जो ग्रंथ आहे तो यांनीच लिहिलेला आहे आणि ते सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्ते देखील होत्या. सो अ बरोबर, त्यामुळे हा गेला. त्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्व्याने 1893 साली विद्वांसाठी महिलाश्रम सुरू केले, स्टेटमेंट पण बरोबर आहे. गोपाळ गणेश आगरकर यांच्या बंडखोर विचारामुळे धर्म मार्तंडांनी त्यांची जिवंतपणीच प्रेतयात्रा काढली, हे सुद्धा बरोबर आहे. ओके, सो आपल्याला गोपाळ गणेश आगरकर, टिळक यांच्यातला वाद, समाज सुधारणा आधी की राष्ट्रीय म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य आधी, तर याच्याबद्दलची सगळ्या गोष्टी आणि त्यातून आपल्याला हिस्ट्रीच्या अँगलने पण याचा अभ्यास करता येईल आणि समाजशास्त्राच्या दृष्टीने देखील अँगल ने अभ्यास करता येईल. कारण चळवळीच्या दृष्टीने म्हणजे ज्या काही विविध चळवळी होत्या तर त्यांचा देखील परिणाम आपल्याला या विविध घटनांवर समाजावर झालेला पाहायला मिळतो. सो त्या दोन्ही दृष्टीने आपल्याला याचा अभ्यास करता येईल. व्यक्तीला टिंबटिंब सामोरे जाण्यासाठी, तिच्या समस्या सोडवण्यासाठी केलेली मदत म्हणजे व्यक्ती सहाय्य होईल, ठीक आहे. तर जी काही व्यक्ती सहाय्य आपण करतो म्हणजे काय करतो, की परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, भविष्याला सामोरे जाण्यासाठी, वास्तववादाला सामोरे जाण्यासाठी किंवा संकटाला, जी डेफिनेशन आहे ती कोणती आहे, तर व्यक्तीला वास्तववादाला सामोरे जाण्यासाठी जो काही प्रॅक्टिकॅलिटी म्हणजे वास्तववाद याला सामोरे जाण्यासाठी किंवा ती समस्या सोडवण्यासाठी केलेली मदत म्हणजे व्यक्ती सहाय्य असं आपण म्हणू शकतो. सो 56 उत्तर 3 असेल. 57 उत्तर म्हणजे प्राथमिक गटामध्ये कशा प्रकारचे संबंध असतात व सदस्यामध्ये कशा प्रकारची भावना असते. ओके, अनौपचारिक संबंध असतात व परकेपणाची भावना असते. नंतर औपचारिक संबंध असतात व आपलेपणाची भावना असते. अनौपचारिक संबंध असतात व आपलेपणाची भावना असते. वरील पैकी एक नाही, उत्तर आहे 3. अनौपचारिक प्राथमिक गट जो आहे त्याच्यामध्ये अनौपचारिक संबंध असतात आणि आपलेपणाची भावना आपल्याला पाहायला मिळते. सो यांच्यामध्ये पण आपले विविध गट आहेत आणि त्याच्यात कोण कोणत्या पद्धती, कोणकोणते वैशिष्ट्य आहेत त्यांचा पण अभ्यास करायचा आहे. उद्बोधन भेटी, ग्रामीण शिबिर, अभ्यास सहल खालपैकी कशाचे घटक आहेत. ओके, तर हे सगळे उद्बोधन भेटी आपण ज्या करतो, ग्रामीण भागामध्ये शिबिरं घेतली जातात किंवा अभ्यास सहल, स्टडी टूर्स वगैरे आपण ज्याला म्हणतो,
सगळ्या फील्ड विजिट किंवा फील्ड वर्क जो आपण म्हणतो क्षेत्र कार्य फील्ड वर्क, तर त्याच्यामधलं असणार आहे. आणि प्रत्यक्ष भेटी देऊन त्या सगळ्या क्षेत्रांच्या विविध टिपणं केली जातात. आणि ती टिपणं कशी केली जातात, तर वेगवेगळ्या काही सामाजिक स्तरीकरणाच्या गोष्टी असतात, बरोबर. त्यानंतर इतर गोष्टी असतात की जिथे गावाचा अभ्यास केला जाईल, गावामध्ये जात कशी आहे, जातीचा प्रभाव किती आहे, बरोबर. गावामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम असा कोणता गट आहे का, त्याचा प्रभाव किती आहे, बरोबर. नंतर करिझमॅटिक पर्सनॅलिटी वगैरे असते, म्हणजे एखादी खूप एखादी व्यक्ती असते ज्याला देव मानतात, साधू असतात, संत असतात, किंवा एखादा व्यक्ती असेल ज्याला खूप आदराचं स्थान वगैरे असतं, तशी करिझमॅटिक एखादी पर्सनॅलिटी असते, त्याचा प्रभाव किती. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला कसा करता येईल, घरी बसून किंवा लायब्ररीमध्ये किंवा लॅबमध्ये करता येईल का, तर मुळीच नाही. आपल्याला काय करावं लागेल, क्षेत्र भेट द्यावी लागेल, आणि ती काही फील्ड वर्क जी असेल ती आपल्याला त्याचे प्रकार काय असतील, तर अभ्यास सहल, ग्रामीण शिबिर, उद्बोधन भेटी, याच्याद्वारे आपण क्षेत्र कार्य करू शकतो, ज्याच्याद्वारे आपल्याला एकूणच समाजाची अवस्था कळू शकते. ओके. त्यानंतर बाल न्याय कायदा 1986 तरतूद केली आहे. बाल न्याय कायदा 1986 वर हा प्रश्न आलेला आहे. तर याच्यामध्ये पण आपल्याला कोणकोणती मंडळ आहेत, कोणकोणत्या गोष्टी इथे सांगितल्यात, त्याच्यावर बघायचंय. सो बाल कल्याण मंडळ त्याच्यामध्ये आहे का, तर हो आहे. ओके. त्यानंतर बाल न्यायालय आहे का, त्याची पण तरतूद त्याच्यामध्ये आपल्याला सापडते. सो अ आणि ब जर आपण केलं तर उत्तर आपल्याला दोन मिळतात, आणि ब सॉरी तीन मिळतात, कारण इथे पण अ आणि ब, फक्त अ इलिमिनेट होईल. ओके. त्यानंतर बाल मार्गदर्शन चिकित्सालय याच्याबद्दलचं प्रोव्हिजन आपल्याला तिथे पाहायला मिळत नाही. सो क जर इलिमिनेट केला आपण, तर क इलिमिनेशनमुळे ही पण जाईल. ओके. आता उरले फक्त अब आणि अब ड, तर विशेष गृहाची व्यवस्था ही आपल्याला पाहायला मिळते. सो आपलं जो उत्तर आहे तो कोणता, तीन असणार आहे. 59 उत्तर तीन. महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करण्याबाबत अधिनियम 2005 नुसार कौटुंबिक हिंसाचारामध्ये कशाचा अंतर्भाव होतो. ओके. तर कौटुंबिक हिंसाचाराचं संरक्षण करण्यापासूनच जे अधिनियम 2005 चा आहे, तर त्याच्यावर हा प्रश्न विचारला. आणि अगेन जनरल प्रश्न आहे, जर तुम्ही बघितलं तर तुमच्यामध्ये तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचताना काहीही अडचण येत नाही. ओके. काय, पीडित व्यक्तीला किंवा तिच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला हानी पोहोचवणे, तर ऑब्विस आहे. असं असेल तर येणारच आहे, त्याचा अंतर्भाव होणार या सगळ्या कायद्याच्या अनुषंगाने. पीडित व्यक्ती किंवा तिच्या नातेवाईकांना हुंडा किंवा इतर मालमत्तेसाठी सतावणे, हानी इजा पोहोचवणं, ऑब्वियस आहे. या गोष्टीसाठी पण आपल्याला काय करता येईल, या अधिनियमाचं खाली या सगळ्या गोष्टी तर म्हणजे हिंसाचारामध्ये समावेश त्याचा होईल. पीडित व्यक्तीला प्रिय अशा कोणत्याही व्यक्तीला शारीरिक वेदना देणे, धमकी देणे, ऑब्वियस आहे. सामायिक प्रकार वापरातल्या घरामध्ये प्रवेश करण्यास निर्बंध आणणे, हे पण बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4, म्हणजे ह्या चारही प्रकारे जर कोणतीही कृती केली तर ती कृती कौटुंबिक हिंसाचार या घटनेमध्ये मोजली जाईल, आणि त्याच्यावर त्या व्यक्तीवर, कारण जो कोण असा अशी काही कृती करणार असेल, त्याच्यावर महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करण्याबाबत अधिनियम 2005 अंतर्गत काय होईल, कारवाई होईल. ओके. त्यानंतर रिकाम्या जागा सुयोग्य पद्धतीने भरा. कोणत्या, अर्भकावस्थेचे कार्य म्हणजे अर्भकाने टिंबटिंबविषयी मूलभूत ज्ञान विकसित करणे होईल. याच्यामध्ये आपल्याला जो आयोगाने उत्तर दिले ते विश्वास हे आहे. ओके. तर अर्भकावस्था जी आहे त्याच्यामध्ये अर्भकाने काय केलं पाहिजे, तर विश्वास विषयी मूलभूत ज्ञान विश्वास करणे, म्हणजे विश्वास ठेवण्यासंदर्भातल्या त्या गोष्टी आहेत, आणि त्याच्यावर जे काही आपलं मूलभूत ज्ञान आहे ते विकसित करायचं या अवस्थेत. वेगवेगळ्या आपण ज्या जसं सिमंड फ्रेडची मगाशी बघितलं की वेगवेगळ्या अवस्था आहेत, आणि त्याच्यामध्ये जसं मुखावस्था, त्यानंतर आपण बघितलं उत्सर्जन अवस्था, तर त्या जशा असतात त्याप्रमाणेच या अर्भकावस्थेमध्ये विश्वास ठेवण्यासंदर्भात डेव्हलप झालं पाहिजे. भारतात व्यावसायिक सामाजिक कार्यकर्त्यांसाठी नीती उद्घोषणा कोणी केली असा प्रश्न आहे, आणि त्याच्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांसाठी नीती उद्घोषणा टाटा समाज विज्ञान संस्था शिक्षक मंच म्हणजे टीस जो आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, तर त्या संस्थेने केलेली आहे. खूपच नावाजलेली मुंबई मधली संस्था आहे, आणि समाज याच्या क्षेत्रामध्ये यांचं योगदान खूप मोठं आहे. विविध स्कॉलर्स याच्यामधून बाहेर पडतात आणि समाजासाठी वेगवेगळ्या अँगलने काय करत असतात, आपलं योगदान देत असतात. ओके. 63, याच्यामध्ये व्यावसायिक समाज कार्याच्या व्यक्तींनी संस्थागत परिस्थितीशी समायोजन साधणे
आणि संस्थागत परिस्थितीच्या योग्य क्षेत्रात योग्य बदल करणे हा दृष्टिकोन खालीलपैकी कोणी मांडला? अगेन थेरीज, थिंकर्स, याच्यावरचा प्रश्न. सो बिस्नो हा जो आहे, बिस्नो याचं उत्तर असणार आहे. आणि यांनी हा सिद्धांत मांडला होता की व्यावसायिक समाज कार्याच्या व्यक्तीने संस्थागत परिस्थितीची समायोजन साधणे आणि संस्थागत परिस्थितीच्या योग्य क्षेत्रात बदल करणे हा दृष्टिकोन बिस्नो यांनी मांडलेला आहे. ओके. त्यानंतर युनिसेफ या बाल कल्याण व महिला कल्याण करणाऱ्या कार्य महिला कल्याणाचे कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय निधीची स्थापना कधी केली? अगेन हा तुमचा फॅक्च्युअल प्रश्न होता आणि याच्यावर आपल्याला प्रश्न युनिसेफ ज्या काही इंटरनॅशनल संस्था जसं मी म्हटलं होतं संस्था कोणत्या असतील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तर त्याच्यावर पण प्रश्न आपल्याला युनेस्कोवर प्रश्न युनिसेफवर प्रश्न तर असे प्रश्न येऊ शकतात. कोणती इंटरनॅशनल आयएलओ असेल लेबर च्या संदर्भात तर ती एक महत्वाची संस्था बरोबर तर त्यांची विचारलं तुम्हाला वर्ल्ड बँक विचारलं जाईल कधी कधी IMF विचारलं जाईल ज्या काही महत्वाच्या आहेत ना त्यांचे आपल्याला काय करावं लागेल की स्थापना वर्ष त्यानंतर त्यांचे मुख्यालय कुठे आहेत ते बरोबर आणि त्यांचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ओके तर हे वर्ष मुख्यालय आणि या सगळ्या गोष्टी किमान आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर कोणते विधान चुकीचं आहे? मॅक्स वेबर या शास्त्रज्ञ धर्माची मीमांसा करताना धर्म समाज जीवनास कसे वळण देतो आणि समाजातील अर्थ काम प्रेरणावरही धर्माचा प्रभाव कशा रीतीने दिसून येतो याचे विवेचन केलेलं आहे. ओके. तर विविध धर्मांचा त्याने अभ्यास केलेला आहे. हिंदू धर्म असेल चीन मधला धर्म असेल किंवा इतर जे काही बाहेरचे जे म्हणजे ख्रिश्चन त्याच्यामध्ये विविध गट आहेत त्या गटांचा अभ्यास आणि त्या धर्माचा आपल्या कामावर कार्यावर किंवा एकूणच आपल्या आर्थिक प्रगतीवर कसा परिणाम होतो हे मॅक्स वेबरने एक्सप्लेन केलेलं आहे. सो हे स्टेटमेंट बरोबर आहे. मॅक्स वेबरचे धर्ममीमांसेचा दृष्टिकोन उत्क्रांतीवाद हा आहे हे पण बरोबर आहे हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. त्यानंतर मॅक्स वेबरच्या मते जगात असा कोणताही समाज अस्तित्वात नाही की जेथे अलौकिक शक्ती ईश्वर यासारख्या कल्पना आढळत नाही हे स्टेटमेंट सुद्धा राईट आहे. स्टेटमेंट चौथं जे आहे ते चुकीचं का आहे? कारण धर्मासंबंधी विवेचन केलेलं नाही असं म्हटलंय तर हे पूर्णतः चुकीचं आहे. कारण त्यांनी विवेचन केले विविध धर्मांचं विवेचन केलंय त्यांचा इम्पॅक्ट कसा पडला गेला त्याच्यावर पण त्यांनी सांगितलंय. सो नोकरशाही म्हणजे ब्युरोक्रसी त्याच्यावर पण त्यांनी आपली मतं मांडलीत. त्यानंतर सत्ता पॉवर ऑथॉरिटी याच्यावर पण त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. ओके. सो वेबर जो आहे तो आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळेल. ब्युरोक्रसीवर पण असेल त्यानंतर ऑथॉरिटीवर असेल पॉवरवर असेल त्यानंतर तो काय असेल रिलिजनवर पण असेल. सो याचा बेसिक आपला अभ्यास करणं पण आपल्या गरजेचं असणार आहे. हे स्टेटमेंट राईट आहे कारण त्यांनी विवेचन केलं नाही म्हटलंय. ओके. त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे परंतु ऑप्शन बरोबर असणार आहे कारण आपल्याला चुकीचं विचारलं. त्यानंतर सुख हे आपल्या गरजपूर्तीतून किंवा टिंबटिंबातून साध्य होते. अगेन जनरल स्टेटमेंट आहे आपल्याला त्याचं काय करायचं ऑप्शन्स वरून आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. ओके. सुख हे आपल्या गरजपूर्तीतून किंवा आपल्या इच्छापूर्तीतून साध्य होते. ज्यावेळेस आपली इच्छापूर्ती होते बरोबर किंवा आपली गरज जी आहे ती पूर्ण होते त्यावेळेस आपण आपल्याला सुख लाभतं असं आपण म्हणतो बरोबर. तर त्यातून ते साध्य धनपूर्तीतून सुख मिळतं का? तर नाही. तुमची इच्छा पूर्ण होईल त्या धन म्हणजे तुम्हाला धनपूर्ती झाली. तुम्हाला घ्यायची 100 रुपयाची गाडी ठीक आहे आणि तुम्हाला धनपूर्ती झाली किती तर आपण म्हणू की 50 रुपये तर तुमची पूर्ण इच्छा होईल का? नाही होणार का? कारण तुम्हाला 100 रुपयाची आणखी गरज आहे किंवा आणखी तुम्हाला ती गरज लागणार. परंतु जी एक इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झाली आणि गरज पूर्ण झाली तर त्यातून सुख लाभू शकतं असं आपल्याला आयोगाने जे उत्तर दिले ते हे आहे चौथ्या क्रमांकाचं 66 नंबरचं उत्तर. अगेन हिस्ट्रीच्या संदर्भात महत्वाचा प्रश्न आपल्याला वारंवार याची उत्तरं माहित आहेत. आयोगाने वारंवार याच्यावर प्रश्न विचारलेत. सो भारत समाज भारत सेवक समाज जो आहे तो गोपाळकृष्ण गोखले यांनी स्थापन केला. सेवा सदन जे रमाबाई रानडे यांनी केले. रामकृष्ण मिशन हे स्वामी विवेकानंद आणि महिलांचा अखिल भारतीय संघ ॲनी बेझंट. त्यामुळे आपल्याला अचा 2 आपण जर बघितलं तर इथे आपल्याला मिळतो दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर आपल्या असणार. सामाजिक कल्याण प्रशासन म्हणजे प्रभावीपणे सेवा पुरवण्याचं आवश्यक टिंबटिंब देणारी समाज कार्याची पद्धत. ओके. तर
अगेन तुमचं एक बेसिक नॉलेज चेक करणारी ही हा प्रश्न परत एकदा. तर जे काही समाज कल्याण प्रशासन म्हणजे काय, प्रभावीपणे सेवा पुरवण्यासाठी काय करावं लागेल, तर तुमचे ज्ञान आहेत आणि कौशल्य देणारी समाज कार्याची पद्धत, ज्ञान आणि कौशल्य. तर उत्तर काय असेल, दोन. तुम्हाला या प्रशासनामध्ये तुम्हाला ज्ञान आणि कौशल्य अपेक्षित आहेत, ही समाज कार्याची पद्धत असणार आहे. अध्ययन, तर्क प्रक्रिया, विचार व भाषा ही मानवी विकासाचे कोणते अंग दर्शवतात? अध्ययन आहे, तर्क प्रक्रिया, विचार व भाषा कोणते हे दर्शवतात? तर याचं उत्तर असणार आहे बौद्धिक विकास. मी तुम्हाला म्हटलं तर्क, आपण मगाशी एक बघितलं बुद्धी प्रामाण्यवाद जो पाश्चिमात्य विचारांच्या दृष्टीने महत्वाचा होता, तर तर्क जर आपण विचार केला या तर्काचा फक्त एका शब्दाचा, तरी पण तुम्हाला ते समजून जाईल की कसं. बरं, तर्क कधी लावतो आपण? तर्क, तर्कशुद्ध किंवा रिजनल एखादी गोष्ट कधी असते, तर त्याच्या तथ्यांचा आपण विचार करतो, तथ्यांचा विचार करतो. तथ्य म्हणजे काय? फॅक्ट्स. त्या फॅक्ट्स वर आधारित असतात आणि फॅक्ट्स काय सांगतात ते आपण व्यवस्थितपणे बुद्धी प्रामाण्यवादाच्या दृष्टीने आपण बघतो, सचक विविधतेच्या दृष्टीने दिसतो, तोलून मापून मोजून बघतो आणि त्यातून आपल्याला जे काही फॅक्ट्स मिळतात त्या फॅक्ट्सच्या आधारावर आपण काय करतो, निर्णय घेतो. आणि निर्णय घेतलेला जो आहे तो निर्णय कसा असतो, तर तर्कवादी निर्णय असतो आपला. बरोबर, तर्कवादी निर्णय कधी घेतला जाईल? जेव्हा तुमचा बौद्धिक विकास साधला जाईल. म्हणून हे कोणते मानवी विकासाचे अंग दर्शवतात? बौद्धिक विकास तुमचा जेव्हा झालाय तेव्हा अध्ययन, तर्क प्रक्रिया, विचार, भाषा तुमची सुधारलेली असते, हे अंग बौद्धिक विकास झाल्याशिवाय होणार नाहीत. ओके, त्यामुळे उगाचच म्हणजे तुम्ही व्यक्तिमत्व आणि सामाजिक विकास किंवा शारीरिक विकास, शारीरिक विकास म्हणजे उगाचच पूर्णपणे शारीरिक विकास झालेला आहे तर याला सगळ्या गोष्टी तर्क प्रक्रिया जमेलच का असं नाही. समाजात आपण खूप लोक बघतो शारीरिक विकास झाल्याबरोबर मेंदूची वाढ झाली नाही असं आपण म्हणतो, म्हणजेच बौद्धिक विकास झाला नाही असं म्हणतो. म्हणजे त्या दृष्टीने म्हणजे हे असे ऑप्शन्स आपले, भावनिक विकास, भावनिक विकास होऊन फायदा नाही, फक्त तर्क करण्यासाठी तुम्हाला बुद्धिमत्ता पाहिजेच, सो हे पण ऑप्शन एलिमेंट होईल. व्यक्तिमत्व आणि सामाजिक विकास हे जरी थोडं जवळचं असलं तरी पण आपल्याला तर्क प्रक्रियेसाठी बौद्धिक, तर्क आणि बौद्धिक प्रक्रिया हे खूप जवळचे गोष्टी आहेत, तर तुम्हाला तर्काशिवाय म्हणजे बौद्धिक विकासाशिवाय तर्क जमणार नाही. ज्यावेळी तर्क जमेल त्यावेळी तुमचा बौद्धिक विकास झालेला असेल असं कन्सिडर होईल. अगेन आपला काय याच्यावरचा प्रश्न आहे, विचारवंत, ऑटो रँक यांचा व्यक्तिमत्वाचा सिद्धांत कोणता, असा प्रश्न विचारला. आणि तो स्वचा, ऑटो रँक यांचा स्व जो आपण मागाशी बघितला होता, स्वकेंद्रित आणि स्वतःचा जो स्व हा गाभा असणं, स्वकेंद्रित असणं, बरोबर, तर हे समाजाच्या दृष्टीने स्वकेंद्रित असणं तर थोडं घातक असतं. नंतर याचं उत्तर जे आहे ते चार असणार आहे. मानव समाजात परिवर्तन खालील घटकाद्वारे निश्चित केले जाते, कोणतं आहे? तर त्याचं मानव समाजात परिवर्तन कोणत्या घटकाद्वारे केले जाते? भौतिक, मानसिक, आध्यात्मिक आणि शारीरिक, चारही पद्धतीने आपल्याला काय करता येईल, मानव विकासातलं जे मानव समाजातलं जे परिवर्तन आहे ते साध्य करता येईल. सो उत्तर याचं अबकड चार असणार आहे. 72, याच्यामध्ये भारतात लोकसंख्येचा विस्फोट होण्यास कोणती कारणे आहेत, तर ती आपल्याला पाहावी लागतील. कोणकोणती आहेत? तर नैसर्गिक आपत्तीवर नियंत्रण, त्याच्यामुळे काय होतंय की मृत्यू दर जे आहे तो कमी होतोय, परिणामी लोकसंख्या वाढते, जन्मदरात वाढ व मृत्यू दरात घट. जन्मदर वाढतोय, मृत्यू दरात घट होते का? कारण टेक्नॉलॉजी किंवा मेडिकल फील्ड जी आहे ती प्रगत होत चालली आहे, त्यामुळे मृत्यू दरात घट होते. बरोबर, अल्पवयात विवाह करण्याची प्रथा, अल्पवयात विवाह केल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये जनन दर आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर धार्मिक कारणांना कुटुंब नियोजनास विरोध, म्हणजे काही जे चालीरीती, रूढी, परंपरा, वंशाचा दिवा वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे 4-5 मुलींनंतर मुलगा होणं, त्यामुळे काय होतं, लोकसंख्या खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढते. तर ही सगळी कारणं कारणीभूत आहेत कशासाठी, तर लोकसंख्येचा विस्फोट होण्यास. सो आपल्याला वरीलपैकी सर्व हे 72 उत्तर आपलं असणार आहे. त्यानंतर अगेन आपल्याला महाराष्ट्राच्या दृष्टीने प्रश्न विचारलाय की महाराष्ट्रात अनुसूचित जातीतील अल्पभूधारक कर्मवीर भाऊराव, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनेतील लाभार्थींना जमीन कशाने 100% अनुदानावर कशाचा पुरवठा होतो? बरोबर, पॉवर टिलर हे त्याचं उत्तर आहे. आणि योजनेवर प्रश्न आहे अनुसूचित जातीच्या संदर्भात. करिस्मॅटिक अथॉरिटी या प्राधिकाराचे विश्लेषण कोणत्या समाजशास्त्राने केलंय? मी तुम्हाला मागाशी म्हटलं ना, कॅरिस्मॅटिक पर्सनॅलिटी वगैरे या सगळ्या गोष्टी किंवा समाजात स्थान या सगळ्या
सगळ्यांचं उत्तर तुम्हाला मॅक्स वेबर मिळेल. मॅक्स वेबरने खूप आयडियल टाईप किंवा इतर त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये देखील त्यांनी ब्युरोक्रसी, त्याचबरोबर ऑथॉरिटी, पॉवर, हे कॅरिझमॅटिक ऑथॉरिटी, म्हणजे त्या ऑथॉरिटीमध्येच हा एक कॅरिझमॅटिक ऑथॉरिटीचा प्रकार, आणि तो मॅक्स वेबरने एक्सप्लेन केलाय. सो इम्पॉर्टंट आहे खूपच. हे ऑप्शन्स मध्ये तुम्हाला चारही जे थिंकर दिसत आहेत हे समाजशास्त्रामध्ये यांचं खूप मोठं योगदान आहे. एम एल डर्कहम असेल, मार्क्स वेबर असेल, सी एच क्युले असेल आणि मॅक्स वेबर. ठीक आहे, तर हे महत्वाचे आहेत आणि त्यांच्या थेअरीज आणि त्यांचं थॉट्स त्याच्याबद्दलचे ते पण आपण जाणून घेऊ. त्यानंतर हा तुम्हाला प्रश्न विचारला की करंट अफेअर किंवा इतर गोष्टी दृष्टीने माजी सनदी अधिकारी अनुसूचित जाती जमाती आयोगाचे आयुक्त ब्रह्मदेव शर्मा यांनी स्वेच्छानिवृत्तीनंतर टिंबटिंबा या संघटनेमार्फत छत्तीसगडच्या आदिवासींमध्ये काम करण्याचे सुरू ठेवले. तर भारत जन आंदोलन हे त्याचं उत्तर आहे. भारत जन आंदोलन अगेन डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न होता, एक्सप्लेन करण्यासारखे याच्यामध्ये काही नाही. तो हे 2013 मध्ये जे काही सोशल अँगलने विचारलेले प्रश्न, त्याच्यानंतर बाकीचे उरलेले जे 75 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे 150 मार्कांचा पेपर त्यावेळेस होता, त्याच्यामध्ये जीएस आणि प्लस आपला रिझनिंग याच्याबद्दलचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील. सो इथपर्यंत जे आपण आतापर्यंत प्रश्न पाहिले हे सगळे कसले होते तर सोशल अँगलने, जो काही समाजशास्त्राचा त्या वेळचा जो सिलेबस होता त्याच्यावरचे प्रश्न होते. सिलेबस चेंज झाला की प्रश्न आणखी बदलतील, परंतु मोर ऑर लेस थिंकर्स तर तेच राहणार आहेत. थिंकर तर बदलणार आहे, समाजशास्त्राचा सिलेबस बदलला तरी समाजशास्त्राचे विचारवंत बदलणार नाहीत. समाजशास्त्राच्या किंवा सामाजिक कार्याच्या ज्या काही बेसिक किंवा संकल्पना आहेत, मूलभूत संकल्पना आहेत, त्या संकल्पना बदलणार आहेत का? नाही. तर आपल्याला बदलेल काय? तर स्वरूप बदलेल, प्रश्नांचं स्वरूप बदलेल, त्यानंतर पेपरचं आपल्याला पॅटर्न बदलेल, पेपरचं एकूण लेंथ बदलेल. या सगळ्या गोष्टीतून आपल्याला नवीन सिलेबस ज्यावेळेस आयोग सांगेल तर त्या दृष्टीने पण आपण त्यात मॉडिफिकेशन करू शकतो. परंतु सिलेबस आयोग टाकेल त्याच्यावर आपण भरोसा ठेवू, त्यानंतर अभ्यासाला सुरुवात करू, तोपर्यंत वेळ झालेला असतो. कारण बरीचशी लोक याच्यामध्ये ऑलरेडी त्यांचा अभ्यास झालेला आहे आणि ती लोक फक्त आणि फक्त टेस्ट आणि या सगळ्या गोष्टींवरच डिपेंडेंट आहेत. सो कॉम्पिटिशन खूप राहणार आहे. आपण वेळीच अभ्यास सुरू करणं ही आपली जबाबदारी असेल आणि त्याच्या दृष्टीने आपल्याला या सगळ्यामध्ये प्रयत्न करणं देखील महत्वाचं ठरणार आहे. सो या सगळ्या अँगलसाठी तुम्ही करू शकता आकार फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही माहिती मिळू शकता आणि त्याच्याबद्दल तुम्हाला आणखी काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही जे कॉन्टॅक्ट नंबर दिसेल स्क्रीनवर त्यांना फोन करून तुम्ही माहिती मिळू शकता. आणि इतर सगळ्या गोष्टींसाठी देखील, म्हणजे फक्त यासाठीच नाही तर इतर कोणतेही तुमचे डाऊट्स असतील तर त्यासाठी फ्री काउन्सिलिंग तुम्हाला देखील केली जाणार आहे. हे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स जे दिसतात त्याच्यावर देखील. ओके, सो थँक्यू सो मच आणि आपलं सेशन इथे आपण एंड करतोय. आणि इतर काही तुम्हाला या सेशनमध्ये काही चेंजेस किंवा काही गोष्टी हव्या असतील तर ते फक्त कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तेवढे चेंजेस किंवा त्या गोष्टी मी तुम्हाला आणखी देण्याचा प्रयत्न करेन. आणि जर तुम्हाला आवडला असेल सेशन तर इतरांना देखील शेअर करायला नक्की विसरू नका. ओके, थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट टाइम.